टाळा। गड किल्ल्यांचं संवर्धन तेव्हा होणार जेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढी सकट गड किल्ल्यांभोवती फिरायला जाणार आणि त्याचबरोबर आपला इतिहासाचा वारसा आपण त्यांना सुपूर्त करणार। 11 गड खूप छान। हल्ली ट्रेकिंगचा फॅड नाही, तुम्हाला पावसासारखा आवाज ऐकू येतोय का आता? पाच थांबवायचं नाहीये, मी बघते मी कुठे म्हणाले थांबा म्हणून। आता कदाचित गार वाटत असेल तुम्हा सगळ्यांना, मी फक्त पावसाचा आवाज काढायला सांगितलं, तुम्ही ओरडून विजेचा कडकडाटाचा सुद्धा आवाज काढलेला आहे। बरं वाटतंय, थोडं गारगार वाटतंय। आणि अर्थात या टाळ्यांच्याच गजरात मंत्री महोदयांचं सुद्धा आगमन आपल्या या सोहळ्यामध्ये झालेलं आहे आणि अर्थात थोड्याच वेळात मी त्यांना मंचावर आमंत्रित करणार आहे। आणि त्याच्या आधी तुम्ही मला उत्तर दिलं नाही, त्याच्या आधी मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे। मी मुद्दाम लवकर आली आहे, सोहळा सुरू होण्याआधी मी म्हटलं की मला छान गप्पा मारायच्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही मला थोडासा वेळ द्या। मी करेक्ट बोलले ना त्यांना? तर नमस्कार, मी दीक्षा वासुदेव। प्रत्युत्तरात मला नमस्कार ऐकू आलं तर चालणार आहे। नमस्कार, नमस्कार, नमस्कार। राम राम मंडळी, राम राम मंडळी। हसणार ना, छान वाटतंय ना? वाटायलाच पाहिजे कारण आपण पुण्यात आहोत, हो की नाही? इथे मूळचे पुण्याचे किती किती लोक आहेत? इथे मूळचे पुण्याचे चांगली संख्या आहे। एखादी इथली प्रसिद्ध अशी खाण्याची गोष्ट कोणती आहे तुम्ही मला सांगू शकाल का? मिसळपाव, भाकरवडी, आणखी वडापाव, मुंबईची शान वडापाव, आणखी आणखी एखादी? बरं, मला वाटते प्रश्न बदलते, मी सगळ्यांना इन्वॉल्व्ह करते। अर्थात महाराष्ट्र दिन आहे, महाराष्ट्र दिवस आहे, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे। तुम्हाला माहीत असलेल्या गडांची मला नावं सांगायची, गड किल्ल्यांची नावं। बघू किती नावं तुमच्याकडून येत आहेत। गड किल्ल्यांची नावं मी सुरुवात करते। रायगड, पूजनीय स्थान, प्रतापगड, आणखी सिंहगड, आणखी शिवनेरी, येस, आणखी आणखी पन्हाळा, बरोबर, आणखी आणखी बघू तुम्हाला किती गड किल्ल्यांची नावं माहिती आहेत। एक काम करूयात आपण, तुम्ही हात वरती करून उभा राहून सांगायचं म्हणजे गोंधळ होणार नाही। या बाजूला पहिले कुणी हात, हा येस तुम्ही, राजगड, आणखी मागे काय म्हणालात? ओके, अजून या बाजूला मध्ये मधली ओळ, येस सर तुम्ही, पन्हाळगड, विशाळगड, आणि मागे थांबा, तुम्ही उभे राहता राहता बोललात त्यामुळे आवाज ट्रेनच्या पटरीसारखा वेगळीकडे सरकलाय। काय कोणता गड काय नाव म्हणालात? या बाजूला गड किल्ल्यांची नावं। ओके, पुढचे आणखी गड किल्ल्यांची नावं कुठलीही, अर्थात आणि महाराजांनी स्वराज्यात आणलेली गड किल्ल्यांची नावं तुम्हाला माहीत असतील तर, येस इथे मॅम तुम्ही हात वरती केलाय, सांगा ना। प्रतापगड, हो ते आम्ही ऐकलं, याच्या व्यतिरिक्त आणखी? येस, आणखी अजिंक्यतारा, आणखी जंजिरा, आणखी काय म्हणालात? ओके, आणखी आणखी वरती तुम्ही उत्तरच देत नाही आहात। सज्जनगड, आणखी कोंढाणा, हो, आणि तोरणा, हो, आणखी पन्हाळा ऐकला आम्ही, पुढे आणखी? बरं मला खरंच सांगा यापैकी किती गडांमध्ये तुम्ही फिरायला गेला आहात? किती? येस सर, मागे तुम्ही, येस, पाच, वा, आणखी? बरे, पूर्ण परिवारासोबत किती वेळा गेलात किंवा किती गडांवर फिरायला गेलात? पाच, इथे पण पाच, आणखी 11। सर एकदा तुम्ही उभं राहा प्लीज, एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या। गड किल्ल्यांचं संवर्धन तेव्हा होणार जेव्हा आपण
आपल्या पुढच्या पिढी सकट गडकिल्ल्यांभोवती फिरायला जाणार आणि त्याचबरोबर आपला इतिहासाचा वारसा आपण त्यांना सुपूर्त करणार. 11 गड, खूप छान. हल्ली ट्रेकिंगचा फॅड निघालेला आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतंय जातीयतेने आपण आपल्या परिवारातल्या लहान मुलांना घेऊन गेलो पाहिजेत त्या प्रत्येक गडावर. ऐतिहासिक सिनेमे येतच असतात, पण त्याचबरोबर त्या वास्तूला आपण स्वतः जेव्हा भेट देतो, तिथली माहिती जाणून घेतो, तेव्हा कदाचित एक टाइम ट्रॅव्हल होतं आणि त्या काळातल्या गोष्टी आपल्या नजरे समोर उभे राहतात. आणखी कुणी आहे का जे येस तुम्ही सर किती अर्थात महत्वाचा मुद्दा हे बिलकुल. आणि मला वाटतंय ना आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण हा संकल्प केला पाहिजे, कारण हा जो वारसा आहे ती जपण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. त्यामुळे इथे निदान आपण जितके जण आहोत त्यांनी आपण मिळून हा संकल्प केला पाहिजे की इथून पुढे गडकिल्ल्यांवर फिरायला गेल्यानंतर आपल्याला जर असं कोणी दिसलं तर आपण त्यांना रोखू. आणि ते गडकिल्ले आपले आहेत, त्यामुळे आपल्या घराची जशी आपण काळजी घेतो, जसं जबाबदारीने आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, तशाच जबाबदारीने आपण वागलो पाहिजेत जेव्हा आपण कुठल्याही ऐतिहासिक वास्तूंभोवती फिरत असतो. मला वाटतं तुम्ही सगळे माझ्यासोबत हा संकल्प कराल आजच्या दिवशी महाराष्ट्र दिनानिमित्त. येस, बरं, तुम्ही सगळ्यांनी हा संकल्प केला आहे, ह्याचं मला प्रत्युत्तर कसं मिळेल? तर एकदा माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं आहे. मी जय भवानी म्हटल्यानंतर तुम्ही जय शिवाजी म्हणायचं आहे, पण त्याच्या आधी सगळ्यांचे हात वरती असे. येस, सगळ्यांचे, प्लीज प्लीज. मी खरं सांगू तर असे फार कमी आपल्याला औचित्य मिळतात जेव्हा आपण खऱ्या अर्थानं काहीतरी करू शकतो. सगळ्यांचे हात वरती, सगळ्यांचे वरती. येस, मी पाहते. आज या ठिकाणी बोला, सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचं आहे आज या ठिकाणी. किंवा एक काम करा, वरती हात करून दुखतील तुम्ही, अर्थात छातीवर हात ठेवायचं आहे अभिमानाने. सगळ्यांनी वरती, सगळ्यांनी आज या ठिकाणी आम्ही असा संकल्प करतो की, आवाज मला मोठ्याने ऐकवायला पाहिजे, जेव्हा केव्हा आम्ही ऐतिहासिक वास्तूंना भेट देऊ तेव्हा त्या वास्तूची आम्ही आमच्या घराप्रमाणे काळजी घेऊ. कुणी गैरव्यवहार करताना आढळल्यास आम्ही त्यांना तिथेच रोखू आणि आमच्या ऐतिहासिक वास्तूंची जीवपणाला लावून काळजी घेऊ. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. यापेक्षा सुवर्णक्षण कोणता असू शकतो की आज महाराष्ट्र दिन आहे आणि अर्थात आपण सगळे इथे जमलो आहोत आणि याच दिनाचं औचित्य साधून आपण इतका सुंदर संकल्प केलेला आहे. हा संकल्प आज रात्री 12 वाजता विसरून जायचा नाही आहे. हे आपलं न्यू इयर रिझॉल्युशन नाही आहे, तर हा आपला अर्थात मराठमोळी निधड्या छातीने केलेला संकल्प आहे आणि हा संकल्प असाच वर्षभर आपल्याला जपायचा आहे आणि जोपासायचा आहे. ही लगबग ही तयारी अर्थात सोहळ्याची, कारण या सोहळ्यामध्ये अर्थात आपण सगळ्यासमोर सन्मानमूर्तींचा आपण सन्मान करणार आहोत, त्यांना शाबासकी देणार आहोत, त्यांच्या कामाची थोडीशी दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे जो या आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आपण साधण्याचा बेत केलेला आहे. आणि अर्थात राज्यस्तरीय सन्मान सोहळा 2023. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या प्रमुख अतिथी मान्यवरांची उपस्थिती आपल्या या सोहळ्यासाठी लाभलेली आहे. एकदा उभे राहून जोरदार टाळ्या. धन्यवाद. आपण सारे स्थानापन्न होऊ शकता. मंडळी असं म्हणतात, एकत्र येणं ही सुरुवात आहे, सोबत करणं प्रगती आहे, मदत करणं संस्कार आहेत आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे, ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणून मी आपणा सर्वांचे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान सोहळा 2023 मध्ये उपस्थित मान्यवरांचे, अतिथीगणांचे आणि त्याचबरोबर तुम्हा सर्व कमाल रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करते. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात ही स्वागत तुम्ही
स्वीकारावे. धन्यवाद. मंडळी, आज 1 मे महाराष्ट्र दिवस आणि अर्थात आंतरराष्ट्रीय कामगार दिवस याच्या निमित्त तुम्हा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. विचारांच्या मशाली हातात घेऊन तळपत्या सूर्याचा वारसा सांगणारा आजचा दिवस, हुतात्म्यांच्या बलिदानाची, कामगारांच्या हक्कासाठीच्या चळवळीची शौर्यगाथा चारही दिशांनी गरजणारा आजचा दिवस. आणि म्हणूनच मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आचार्य अत्रेंच्या ओळी पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती केल्याशिवाय कसं होईल. आणि म्हणून आचार्य अत्रे म्हणतात की महाराष्ट्र ही महान व्यक्तींची जन्मभूमी आहे, महान कृतींची कर्मभूमी आहे, अभंग उक्तींची स्फूर्तीभूमी आहे आणि अलौकिक त्यागाची व सेवेची यज्ञभूमी आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण दिवसाचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि अर्थात सर्व अतिथी मान्यवरांचं आपण शब्दसुमनांनी स्वागत केलेलं आहेच, त्याचबरोबर मी विनंती करते. ज्या महाराष्ट्राची थोरवी आपण मगासपासून गात होतो, महाराष्ट्र दिनानिमित्त आपण संकल्पसुद्धा केला आणि त्या संकल्पाचं पालन करण्याचंही आपण जोपासण्याचं सुद्धा आपण आताच ठरवलेलं आहे. अर्थात या मायभूमीविषयी मी तुम्हाला बोलताना म्हटलं की अनेक कवींनी, अनेक लेखकांनी, शाहिरांनी वेगवेगळी रूपकं वापरली आहेत, पण खरं सांगायचं तर महाराष्ट्रभर किंवा संपूर्ण विश्वभर मराठी माणूस जिथे कुठे असेल तिथे त्याच्या हृदयात सतैव धडधडत असतो तो म्हणजे आपला महाराष्ट्र. आणि म्हणून आपल्या या सोहळ्याची सुरुवात करताना महाराष्ट्राला नमन करून या राकट देशा कणखर देशाला प्रणाम करत आपल्या सोहळ्याची सुरुवात महाराष्ट्र गीताने करावी अशी मी विनंती करते. आणि तुम्हा सगळ्यांना मी विनंती करते की आपण उभे राहून या महाराष्ट्र गीतात सहभागी व्हायचं आहे याची शान वाढवायची आहे. साऱ्यांनी, साऱ्यांनाच उभं राहण्याची विनंती. आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराष्ट्र गीतापासून करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावे. आणि अर्थात आपल्या भारतीय सभ्यतेनुसार कुठल्याही कार्यक्षेत्राची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो. आणि त्यामुळे मी आपल्या संपूर्ण मान्यवरांना विनंती करते की आपणही आपल्या या सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने करावी. मंत्री महोदय आणि तसेच मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलनाने आपल्या या सोहळ्याची सुरुवात करावी. अंधकाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग अर्थात दीप प्रज्वलन. आणि त्याचबरोबर आपण महिला कामगार सातारच्या श्रीमती रोहिणी गणेश ढाणे आणि पुण्याच्या श्रीमती सविता गणेश खाडे
यांना विनंती करतोय की आपण सुद्धा या दीप प्रज्वलनासाठी मंचावर यावं. या आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त या दोन्ही आपल्या महिला भगिनी कामगारांच्या हस्ते हे दीप प्रज्वलन, अर्थात त्यांना सन्मानासाठीची एक पाऊल आहे. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या राहो सदा रंध्रानुतुनी संवेदना. धमन्यातल्या रुधिरासया खल भेदन्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वदा आजन्म त्याचा ध्यास दे. जे सत्य सुंदर सर्वदा आजन्म त्याचा ध्यास दे. अर्थात विनायकाच्या चरणी नतमस्तक होऊन आणि मा सरस्वतीच्या चरणी आणि त्याचबरोबर थोर महापुरुषांच्या समोर दीपप्रज्वलन करून आपण आपल्या कार्यक्रमाची निर्विघ्न सुरुवात केलेली आहे. आणि आता अर्थात कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं असं म्हणतात. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. आणि आज असेच मनाने आणि कर्तृत्वाने मोठे असलेले सर्व रसिक मान्यवर आपल्याला आपल्या या आजच्या सोहळ्याला लाभलेले आहेत आणि म्हणून त्यांचे स्वागत करण्याची विनंती मी करते. सगळ्यात आधी माननीय श्रीमती विनीता वेद सिंघल यांना मी विनंती करते की आपण आपल्या आजच्या या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेब यांचं स्वागत करावं. मंत्री कामगार एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माननीय श्रीमती विनीता वेद सिंघलजी भाप्रसे सचिव कामगार विभाग मंत्रालय. मनाने मोठं आणि कर्तृत्वाने मोठे असलेले आपले अर्थात प्रमुख अतिथी माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ, धन्यवाद. धन्यवाद. आणि आता माननीय श्री सतीशजी देशमुख साहेब भाप्रसे कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मी विनंती करते की आपण माननीय श्रीमती उमाताई खापरेजी विधान परिषद सदस्य यांचा स्वागत तथा सत्कार करावा पुष्पगुच्छ भेट देऊन. रसिक श्रोते हो, जोरदार टाळ्या. शाल आणि एक छोटीशी आठवण भेट जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. आणि आता पुन्हा एकदा माननीय श्री सतीशजी देशमुख साहेब कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मी विनंती करते की आपण माननीय श्रीमती विनीताताई वेद सिंघलजी भाप्रसे प्रधान सचिव कामगार विभाग मंत्रालय यांना स्वागत तथा यांचा सत्कार करावा. माननीय श्रीमती विनीताताई वेद सिंघलजी, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असलेले सर्व मान्यवर आज आपल्याला या आपल्या प्रमुख सोहळ्यात लाभलेले आहेत.
आणि अर्थात त्यासाठी त्यांचं स्वागत आणि सत्कार हा जोरदार टाळ्यांच्या गजरात व्हायलाच हवा. माननीय श्रीमती विनीताताई वेद सिंघलजी, प्रधान सचिव कामगार विभाग मंत्रालय. धन्यवाद. आणि आता मी अपर कामगार आयुक्त पुणे विभाग माननीय श्री शैलेंद्र बलवंत पोळ साहेब यांना विनंती करते की आपण माननीय श्री सतीशजी देशमुख साहेब यांचं स्वागत तथा सत्कार करावा. कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय श्री सतीशजी देशमुख साहेब, पुष्पगुच्छ, शाल तथा एक सन्मान मूर्ती देऊन आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करणार आहोत. धन्यवाद. आणि आता मी माननीय श्री अभयजी गीते साहेब कामगार उपायुक्त पुणे जिल्हा यांना विनंती करते की आपण माननीय श्री दादासाहेब खताळ साहेब उपसचिव कामगार विभाग यांचा, माननीय श्री विवेक कुंभार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई, जोरदार टाळ्या. माननीय श्री दादासाहेब खताळजी उपसचिव कामगार विभाग, यांना सुद्धा पुष्पगुच्छ रोप तसेच सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आपल्या या सोहळ्यात करावे. धन्यवाद. पुन्हा एकदा मी अभय सरांनाच विनंती करते की आपण माननीय श्रीमती शिरीनताई लोखंडेजी अपर कामगार आयुक्त कोकण विभाग यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करा. माननीय श्रीमती शिरीनताई लोखंडेजी अपर कामगार आयुक्त कोकण विभाग, धन्यवाद. आणि आता मी विनंती करते माननीय श्री शैलेंद्र पोळ साहेब अपर कामगार आयुक्त पुणे विभाग यांनी माननीय श्री एम आर पाटील साहेब संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय पुणे विभाग यांचा स्वागत आणि सत्कार करावा. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल आणि ही रोपटं देऊन मंडळी तुमच्या टाळ्यांची दाद अशीच तेवत राहिली पाहिजे, कारण कुठल्याही सोहळ्याला रसिक प्रेक्षकांची दाद महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर एकापेक्षा एक धुरंधर अतिथींचा उपस्थिती सुद्धा महत्त्वाची आहे. आपण सारेच वेळात वेळ काढून इथे आला आहात त्याबद्दल खरंच आभार, धन्यवाद. आणि आता मी पुन्हा एकदा माननीय श्री शैलेंद्र साहेबांनाच विनंती करते की आपण माननीय श्री डी पी अंतापूरकर संचालक बाष्पके विभाग पुणे यांचं सुद्धा स्वागत तथा सत्कार करावा. माननीय श्री डी पी अंतापूरकर संचालक बाष्पके विभाग पुणे,
धन्यवाद। आणि पुन्हा एकदा मी शैलेंद्र साहेबांना विनंती करते की आपण माननीय श्री रविराज येळवे साहेब यांचं स्वागत तथा सत्कार करावा। माननीय श्री रविराज येळवे साहेब, कामगार कल्याण आयुक्त मुंबई। धन्यवाद। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या सगळ्याच मान्यवरांसाठी। आणि आता अपर कामगार आयुक्त कार्यालयातर्फे कामगार चळवळीचे आद्यजनक राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांची प्रतिमा भेट देण्याकरता मी माननीय श्री शैलेंद्र साहेब आणि त्याचबरोबर माननीय श्री अभय साहेब यांना विनंती करते की आपण आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब, मंत्री कामगार यांनाही कामगार चळवळीचे आद्यजनकांची प्रतिमा भेट द्यावी। कामगार चळवळीचे आद्यजनक राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे आणि ही प्रतिमा आपण आता भेट केली। सर्व मान्यवरांचे आभार आणि त्याचबरोबर आपले सगळ्यांचे सुद्धा। आणि अर्थात वक्ते आणि श्रोत्यांच्या मधला सेतू असतो प्रास्ताविक, आणि म्हणून मी माननीय सतीश देशमुख साहेब यांना विनंती करते की आपण कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी इथे यावेत। असे कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष आणि आपल्या राज्याचे कामगार मंत्री आदरणीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, त्याचप्रमाणे कामगार विभागाच्या प्रधान सचिव आदरणीय महोदया श्रीमती विनिता वेद सिंगल, मंचकावर उपस्थित सन्माननीय आमदार उमाताई खापरे, डिश संचालक श्री पाटील, बॉयलर संचालक अंतापूरकर, कल्याण आयुक्त रविराज येळवे, हा भव्य दिवस कार्यक्रम यशस्वीपणे साजरा करण्यासाठी मेहनत घेणारे श्री शैलेंद्र पोळ अप्पर कामगार आयुक्त पुणे आणि त्यांची टीम, त्याचप्रमाणे बांधकाम कामगार मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वेद कुंभार आणि त्यांची टीम, मंचकावर उपस्थित सर्व सन्मानित व्यक्ती, आदरणीय महोदयांचे मंत्री महोदयांचे खाजगी सचिव श्री गोपीचंद कदम, सभागृहामध्ये उपस्थित सर्व कामगार, त्यांचे कुटुंबीय, सर्व कामगार संघटनांचे प्रतिनिधी, सर्व सन्मानाने निमंत्रित सर्व कामगार विभागातील अधिकारी कर्मचारी, 1 मे महाराष्ट्र दिन, त्याचप्रमाणे कामगार दिन, महाराष्ट्र दिन शासकीय ध्वजवंदन आणि इतर शासकीय कामकाजाने संपन्न होतो। या पार्श्वभूमीवर माननीय मंत्री महोदयांनी कामगार दिनाचा देखील भव्य दिव्य कार्यक्रम घेण्याविषयी निर्देश दिले आणि आज तो भव्यदिव्य कार्यक्रम आज इथे आपल्यासमोर संपन्न होत आहे। आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचं औचित्य, महत्त्व, त्याची पार्श्वभूमी, तिथे इतिहास, हा कामगार दिन साजरा करण्यामागची संकल्पना याबद्दलचा तपशील घेतला असता असं दिसून येतं की पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये, विशेषतः अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशातील कामगारांनी, त्यांच्या संघटनांनी 1856 ते 1886 या 30 वर्षाच्या काळामध्ये कामगारांच्या हितांच्या ज्या मागण्यासाठी चळवळी आंदोलन केलं त्याचं प्रतीक म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झालेली आहे। याचा अधिक तपशील घेतला असता असं दिसून येतं की 1856 ते 1886 पाश्चिमात्य देशांमध्ये कामगारांनी, त्यांच्या संघटनांनी त्यांच्या मागण्यासाठी एक तीव्र चळवळ सुरू केली। त्याच्या पाठीमागे कामगारातील एक मागणी ऑस्ट्रेलियातील कामगारांनी पुढे आणली, ती अशी होती की दिवसाचे कामाचे ठराविक तास असावेत, आणि किती तास असावेत,
आठ तास असावेत. याला पार्श्वभूमी होती की पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये आणि युरोपीय राष्ट्रामध्ये 19 शतकाच्या मध्यावधीमध्ये कारखान्यामधील जे उत्पादन होतं ते यंत्राद्वारे सुरू झालं होतं आणि असं यंत्राद्वारे सुरू झालेलं उत्पादन आणि त्याचा ग्राहकांपर्यंत नेण्याचा प्रवास जगभरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये कमी कालावधीत व्हावा असा कल कारखान्याच्या मालकांचा असायचा आणि त्यासाठी ते कारखान्याच्या कामगारांना 15-15 तास राबून घ्यायचे. त्यासाठी त्यांना योग्य मोबदलाही मिळत नव्हता, कामाच्या ठिकाणी चांगली वागणूक देखील मिळत नव्हती, रजेचा पगार देखील मिळत नव्हता. कामगारांच्या शोषणाविरुद्ध लढा देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या कामगारांना पाठिंबा म्हणून अमेरिका आणि कॅनडा देश पुढे आला. अर्थातच अमेरिका हा अग्रस्थानी होता आणि त्यातील शिकागो हे शहर केंद्रबिंदू होतो. 1 मे 1886 या दिवशी शिकागो या शहरामध्ये कामगारांच्या संघटनांनी त्यांच्या मागण्यासाठी तीव्र चळवळ आंदोलन सुरू केलं. या आंदोलनामध्ये अमेरिका देशातील 11,000 कारखान्यामधील सुमारे 4 लक्ष कामगारांनी सहभाग नोंदवला. सुरुवातीला आंदोलन शांततेत सुरू होतं, तथापि काही दिवसानंतर आंदोलन हिंसक स्वरूप आलं. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला, त्याच्यामध्ये 6 कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेचा कामगार आणि संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला. एके दिवशी पोलिसांवर राग व्यक्त करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने बॉम्बस्फोट घडवून आणला आणि त्या बॉम्बस्फोटामध्ये 8 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. अज्ञात व्यक्ती ज्याने बॉम्बस्फोट केला ती सापडली नाही, परंतु पोलिसांनी या घटनेस जबाबदार म्हणून 8 कामगारांना अटक केली आणि पुढे या 8 कामगारांना फाशीची शिक्षा देण्यात आली. या घटनेमुळे जगभरातून कामगार संघटना आणि जनतेतून तीव्र असंतोष पसरला आणि त्यामुळे शिकागो येथील आंदोलनाला देशभरातील जगभरातील इतरही देशांचा पाठिंबा मिळाला. हे आंदोलन भव्य दिवस रूपात सुरू झालं आणि शेवटी अमेरिका कॅनडा असतील ऑस्ट्रेलिया असतील कारखान्याचे काम मालक आणि शासन यां हे कामगारांच्या आंदोलनासमोर झुकलं आणि शेवटी ज्या महत्त्वाच्या मागण्या होत्या त्या मान्य करण्यात आल्या. मी अगोदर सांगितलं आहे ते की कामाचे 8 तास, योग्य मोबदला, चांगली वागणूक कामाच्या ठिकाणी, रजेचा पगार. 1889 पॅरिस इथे एक जागतिक द्वितीय परिषद भरली होती. त्या परिषदेमध्ये शिकागोच्या घटनेचं स्मरण म्हणून जागतिक एकता दिन घोषित करण्याची मागणी रेमंड लेविन यांनी केली आणि पुढच्याच वर्षी 1890 रेमंड लेविन यांच्या मागणीला यश आलं आणि 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन घोषित करण्यासाठी अधिकृत मान्यता मिळाली. या मान्यतेनुसार पुढच्याच वर्षी म्हणजे 1891 1 मेपासून आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुरू करण्याची प्रथा सुरू झाली आणि आज त्या घटने 132 वर्ष झालेली आहे. 1890 पाश्चिमात्य राष्ट्र आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये कामगारांविषयी अनेक हिताचे चांगले कायदे केले गेले. आपला भारत देशामध्ये कामगार आणि त्यांची संघटनांची स्थिती त्यावेळेस काय होती? त्यावेळेस आपण ब्रिटिश राजवटीखाली होतो, परंतु तरी देखील भारतामधील कारखाने आणि त्यांच्यामध्ये काम करणारे कामगार यांच्यासाठी बरेच कामगार नेते आंदोलन करीत होते. प्रामुख्याने एक नाव समोर येतं, राव बहादूर नारायणराव मेघाजी लोखंडे हे भारतातील कामगार चळवळीचे आद्य जनक समजले जातात. त्यांनी मुंबईमध्ये कामगार मिलमधील कामगारांसाठी ज्या पाश्चिमात्य देशातील कामगारांना ज्या सुविधा मिळत होत्या त्या सुविधा मिळण्यासाठी वेळोवेळी आंदोलन केले आणि त्या मागण्या यशस्वी करून घेतल्या. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी भारतीय कामगार हा कायदा 1926 प्रलंबित होता, तो 1943 कार्यान्वित झाला आणि त्याचं श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जातं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कामगार हा विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये कॉन्करंट लिस्टमध्ये असल्यामुळे कामगारांच्या हितासाठी केंद्राने आणि राज्याने अनेक कायदे केले. आपल्या राज्यामध्ये सध्या केंद्राचे 19 आणि राज्याचे 7 असे 26 कामगारांच्या हिताचे कायदे कार्यरत आहेत. प्रामुख्याने उल्लेख करायचा ठरला तर किमान वेतन कायदा, वेतन प्रदान कायदा, बोनस कायदा, ग्रॅच्युटी कायदा, प्रसूती लाभ कायदा, बाल कामगार प्रतिबंधक कायदा,
वेठबिगार कायदा, इमारत बांधकाम कामगारांसाठीचा कायदा यांचा उल्लेख करावा लागेल. कामगार आणि मालक यांच्यातील विवाद सोडवण्यासाठी केंद्र शासनाने 1947 वर्षामध्ये औद्योगिक विवाद हा कायदा निर्माण केला. या कायद्यामुळे कामगार आणि मालक यांच्यातील विवाद सोडवण्यासाठी एक कायदेशीर मार्ग उपलब्ध झाला. परंतु या कायद्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, ते असं की कामगार आणि मालक यांच्यामधील विवाद सलोख्याने, सामंजस्याने, सौहार्दपूर्ण रीतीने सोडवण्याचा उद्देश या कायद्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे कामगार विभागातील अधिकाऱ्यांना समेटाचे अधिकार आहे, कन्सिलेशनचे. आपण जर इतर कायदे पाहिले, जमीनविषयक असतील, सहकारविषयक असतील, त्या कायद्यांमध्ये जर विवाद उत्पन्न झाला तर तो थेट त्या विभागातील अधिकाऱ्यांकडे अपील करावं लागतं, प्रथम अपील, द्वितीय अपील, रिव्हिजन, आणि मग शेवटी न्यायालयामध्ये जावं लागतं. या कायद्यामध्ये मात्र समेटाचे अधिकार कामगार विभागातील अधिकाऱ्यांना दिला. उद्देशच आहे की कमीत कमी लिटिगेशन व्हावं, न्यायालयाकडे कमीत कमी दावे जावे. तर असा कायदा, एकूण जीवन जगण्याची संधी मिळाली, ते आर्थिक स्थैर्य प्राप्त झालेलं आहे त्यांना. 1969 आपल्या राज्याने अंगमेहनतीची आणि कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांसाठी माथाडी कामगार कायदा संमत केला, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या प्रयत्नामुळे. या कायद्याअंतर्गत माथाडींची मंडळं स्थापन झाली. या मंडळांसाठी एक निश्चित निधीचं स्रोत, म्हणजे आस्थापनेकडून मिळणारे वेतन प्लस लेवी असं निर्माण केलं. आज राज्यामध्ये माथाडी मंडळे 36 कार्यरत आहे, आणि या 36 माथाडी मंडळांच्या माध्यमातून माथाडी कामगारांना किमान वेतनापेक्षा अधिक चांगलं वेतन, बोनस, ग्रॅच्युटी, आयुर्विमा, प्रॉव्हिडंट फंड, भरपाई रजा यासह अन्य सुविधा मिळत आहेत. राज्य शासनाने 1981 साली माथाडी कामगारांच्या धर्तीवर किंवा कायद्याच्या धर्तीवर सुरक्षा रक्षकांसाठी देखील कायदा केला, त्यासाठी देखील मंडळं निर्माण केली. 15 सुरक्षारक्षकांची मंडळं आज कार्यरत आहे. त्या मंडळांमार्फत त्या मंडळाला देखील निश्चित निधीचा स्रोत माथाडी मंडळांप्रमाणे उपलब्ध करून दिला, आणि त्यांना देखील आज ते लाभ मिळत आहेत. केंद्र शासनाने इमारत बांधकाम कामगारांसाठी कायदा केला, त्या धर्तीवर आपल्या राज्याने इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना 2007 केली. या मंडळात देखील एक निश्चित निधीचा स्रोत सेसद्वारे, उपकराद्वारे उपलब्ध करून दिला, आणि तेव्हापासून राज्यामध्ये इमारत बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जो मोबदला मिळतो त्यापेक्षा अधिक चांगल्या, म्हणजे त्यापेक्षा त्या व्यतिरिक्त सुविधा, जसे शैक्षणिक सुविधा, आरोग्याच्या सुविधा, घरबांधणीसाठी सहाय्य, मध्यान्ह भोजन, कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि अत्यावश्यक साहित्याचं वाटप, कामगार माहीत झाला तर त्यांच्या वारसांना आर्थिक लाभ इत्यादी सोयीसुविधांचा लाभ होत आहे. केंद्र शासनाने 2008 असंघटित कामगारांसाठी देखील कायदा केला, त्या धर्तीवर आपल्या राज्याने असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा मंडळाची स्थापना केली. असंघटित कामगारांची संख्या खूप मोठी आहे. आपल्या राज्यामध्ये साधारणतः 3.65 कोटी आहे, तर देशभरामध्ये ती 35 कोटी आहे. ह्या मोठ्या संख्येने असलेल्या असंघटित कामगारांना देखील इमारत बांधकाम कामगारांच्या प्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी एक निश्चित निधीचं स्रोत उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य शासनाच्या स्तरावर सुरू आहे. ज्यावेळेस तो निश्चित निधीचा स्रोत उपलब्ध होतील त्यावेळेस या मोठ्या संख्येतील कामगारांदेखील बांधकाम कामगारांप्रमाणे सुविधा उपलब्ध होऊ शकतील. राज्य शासनाने 2008 घरेलू कामगारांसाठी देखील कायदा केला, त्यांच्यासाठी देखील मंडळ केलं आहे. सध्या घरेलू कामगारांसाठी शासनाच्या निधीतून आर्थिक लाभ होत आहे. लवकरच या घरेलू कामगारांच्या मंडळांना देखील एक निश्चित निधीचं स्रोत शासनाकडून उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये असलेले सुप्त आणि उपजत गुण हे विकसित करण्यासाठी, यांना वाव देण्यासाठी 1953 कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली. त्यावेळेस मुंबई राज्य होतं. या मंडळात देखील अंशदानाच्या रूपाने एक निश्चित निधीचा स्रोत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, आणि त्या निधीच्या स्रोताद्वारे ह्या मंडळामार्फत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये असलेले विविध गुण, जसे कलाविषयक गुण, क्रीडाविषयक गुण, साहित्यिक गुण, सांस्कृतिक गुण, शैक्षणिक गुण, हे विकसित करण्यासाठी, त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी हे मंडळ विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे करत आहेत. सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या उक्तीप्रमाणे
केंद्र आणि राज्य शासनाच्या कामगारविषयक कायद्यामध्ये वेळोवेळी सुधारणा होत आहे आणि त्या यापुढेही सुरू राहणार आहेत. राज्य शासनाने अलीकडच्या कालावधीमध्ये कामगारांच्या हितासाठी जे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्याचा उल्लेख माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे कामगार मध्ये मधोमध त्यांच्या मनोगमनाने व्यक्त करतीस. त्याचप्रमाणे माननीय प्रधान सचिव आमदार महोदया श्रीमती श्रींगल माडे यांचा उल्लेख मी इथं प्रामुख्याने करतो की गेल्या 2.5 वर्षापासून त्या प्रधान सचिव कामगार म्हणून कार्यरत आहे आणि कामगारांच्या हितासाठी अत्यंत तत्परतेने निर्णय घेण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. शेवटी उपस्थित असलेले सर्व कामगार, त्यांचं कुटुंबीय, सर्व कामगार संघटनेचे प्रतिनिधी, सर्व सन्माननीय निमंत्रित, सर्व कामगार विभागीय अधिकारी कर्मचारी यांना मी महाराष्ट्र दिनाच्या आणि आजच्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या मनभर शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर धन्यवाद, खरोखर सर आपले मनपूर्वक आभार. मी इथं प्रकर्षाने एक गोष्ट मांडू इच्छितो की नव्यानेच आमच्या कामगार विभागामध्ये कामगार आयुक्त म्हणून सतीश देशमुख सर एक साधारणतः 2 महिन्यापूर्वी रुजू झालेत. पण ज्या म्हणजे ज्या खोलामध्ये जाऊन त्यांनी कामगार चळवळ आणि कामगारांविषयी ज्या काही कायद्यांची निर्मिती झाली, आत्ता मी माननीय सिरंग बारणे साहेब इथं पंचावर त्यांचं आगमन झाले, सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्या घेऊन त्यांचं स्वागत करावं. मी माननीय सतीश देशमुख साहेबांना विनंती करतो की सर आपण माननीय खासदार साहेब सिरंगाप्पाजी बारणे मावळ लोकसभा यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सतीशजी देशमुख साहेब आयुक्त कामगार विभाग महाराष्ट्र राज्य, एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ द्यावा. धन्यवाद सर. जसं मी आता उल्लेख करत होतो की कामगार चळवळीचा इतिहास, कामगार कायद्याची निर्मिती या बाबी खूप सखोल पद्धतीनं माननीय सतीश देशमुख साहेबांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत. ज्या ज्या वेळेस कामगार चळवळ, कामगारांचे कायदे या गोष्टींचा उल्लेख केला जाईल किंवा कामगार चळवळीचा इतिहास लिहिला जातो, जसं शासन, प्रशासन, कामगार या सर्व घटकांचा यात समावेश होतो, तर नक्कीच त्यावेळेला आपल्याला कामगार संघटना प्रतिनिधी यांना विसरून आपल्याला चालत नाही. तर मी प्रामुख्यानं माननीय मंत्री महोदयांना इथे विनंती करतोय की आज सर आपल्या इथे ज्येष्ठ कामगार नेते माननीय श्री बाबा आढावसाहेब इथे आलेले आहेत, तर त्यांचा सत्कार करण्याबाबत मी बाबा आढावसाहेबांना विनंती करतो की बाबा आढावसाहेब आपण माननीय मंत्री महोदयाच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. माननीय मंत्री महोदयाला मी विनंती करतो की बाबा आढावसाहेब हे वयस्कर कामगार नेते असल्यामुळे आणि मंत्री महोदय स्वतः खाली जात आहेत ज्येष्ठ नेते बाबा आढावजी कामगार नेते यांचा सत्कार करण्यासाठी, तुम्ही सर्व सभागृहातील कामगार बंधूंना विनंती करतो की जोरदार टाळ्यांचा सत्कार व्हावा, कारण स्वतः मंत्री महोदय डायसवरनं खाली जाऊन ज्येष्ठ कामगार नेत्याचा सत्कार करत आहेत, कारण बाबा आढाव साहेबांना थोडंसं वयोवृद्धत्व असल्यामुळे त्यांना वर येण्यासाठी थोडंसं अडचण आहे. यानंतर मी माननीय श्री अजितजी अभ्यंकर सर यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं आणि माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. माननीय अजितजी अभ्यंकर. माननीय अजितजी अभ्यंकर यांचा सत्कार माननीय मंत्री महोदय कामगार महाराष्ट्र राज्य करत आहेत. टाळ्यांचा एकदा जोरदार कडकडाट करूयात.
नुकताच आपण मान्य श्री बाबावाडा आणि ज्येष्ठ नेते अजितजी अभ्यंकर यांचा सत्कार घेतलेला आहे. मला माहिती आहे इथं खूप तरुण कामगार नेते पण इथं या इथं उपस्थित आहेत, पण एक प्रातिनिधिक स्वरूपात एक दोन तरुण कामगार नेत्यांचा पण आपण इथे सत्कार करूयात. तसं मान्य श्री बाबा कांबळेजी यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं आणि माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आपण सत्कार स्वीकारावं. बाबा कांबळे ज्यांचं असंघटित क्षेत्रामध्ये चांगलं योगदान आहे आणि जे राष्ट्रीय स्तरावरती ऑटो रिक्षा चालक संघटनेचं नेतृत्व करतात, मान्य श्री बाबा कांबळे. यानंतर मी विनंती करतो मान्य श्री केशव घोळवे यांनी मंचावर यावं आणि माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की सर आपण मान्य श्री केशव घोळवे यांचा सत्कार करावा. श्री केशव घोळवे. धन्यवाद सर. खरं तर इथं आणखीन बहुतांश कामगार नेते उपस्थित आहेत, पण वेळेच्या कमतरतेमुळं मी सर्वांची माफी मागतो आणि शब्दसुमनांनी इथं उपस्थित असलेल्या सर्व कामगार नेत्यांचं, सर्व संघटना प्रतिनिधींचं मी कामगार विभागातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. माननीय श्री जैन साहेब क्रीडाईचे पदाधिकारी आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी माननीय मी शैलेंद्र पोळ साहेबला विनंती करतो की क्रीडाईचे पदाधिकारी श्री जैन साहेब यांचं स्वागत करावं. श्री अरविंद जैन क्रीडाई पदाधिकारी. खरं तर एक गोष्ट सुचली फक्त सर्वांना सांगू इच्छितो की आता ज्यावेळेस आम्हाला ज्येष्ठ कामगार नेत्यांचे सत्कार करायचे आमच्या प्रोटोकॉलमध्ये होत ठरल्याप्रमाणे आणि बाबा आढाव साहेबांना वरती येता येईल किंवा नाही येता येईल हा प्रश्न मनामध्ये घोळत होता आणि यांचा सत्कार हा आता कसं करणार आपण कारण प्रोटोकॉलनुसार, पण मंत्रीमध्ये आपण स्वतः बाबावाडा साहेबांचा सत्कार करण्यासाठी स्वतः खाली जाऊन त्यांना सत्कार, त्याबद्दल परत एकदा मी आपला मनपूर्वक आभारी आहे आणि सर्वांना मी विनंती करतो एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट करावा. मी आता माईक दीक्षा यांच्याकडे हँडओव्हर करतो. धन्यवाद. उपस्थित सारांचा स्वागत आणि सत्कार आणि त्यांची आपल्याला लाभलेली उपस्थिती ही खरंच खूप मोलाची बाब आहे आणि आता अर्थात मनाने आणि कर्तृत्वाने मोठे असलेले आपले प्रमुख अतिथी माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब मंत्री कामगार यांना मी विनंती करते की आपण आपल्या हस्ते बांधकाम कामगार मंडळाच्या पुस्तिकेचे उद्घाटन करावे. या पुस्तिकेच्या उद्घाटनाच्या वेळेस अर्थात प्रेक्षकांची दाद आणि साद दोन्ही अपेक्षित आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात या बांधकाम कामगार मंडळाच्या पुस्तिकेचे उद्घाटन होत आहे आणि हे उद्घाटन अर्थात आपले माननीय प्रमुख अतिथी महोदय माननीय नामदार डॉक्टर सुरेश साहेब खाडेजी मंत्री कामगार मंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद. आपणा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. आणि आता अर्थात मी माननीय श्री विवेक साहेब कुंभाजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांना विनंती करते की आपण माननीय नामदार डॉक्टर सुरेश साहेब खाडेजी मंत्री कामगार यांच्या हस्ते आपल्या बांधकाम कामगार मंडळाच्या सोशल मीडिया म्हणजेच ट्विटर व इंस्टाग्राम हँडलचे उद्घाटन करावे. सातत्याने इतके वर्ष ऑफलाईन सुरू असलेली ही चळवळ आता अखेरकार ऑनलाईन सुद्धा. बांधकाम कामगार मंडळाचे हे सोशल मीडिया हँडल ट्विटर व इंस्टाग्राम आहे आणि आजच्या या खास क्षणी त्याचं तुम्हा सगळ्यांसमोर आवरण झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
तुम्ही स्वतः सुद्धा ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला अजिबात विसरू नका. काळाच्या ओघात संस्कृती जोपासत प्रगतीसुद्धा आपण केली पाहिजे. आणि आता अर्थात बाष्पके संचालनालय विभाग बाष्पकावर काम करणाऱ्या कामगारांच्या कामासंबंधीची माहिती देणारी व्हिडिओ फेत आपल्या सगळ्यांसमोर सादर होणार आहे. पण त्याआधी मला काही त्याविषयीची माहिती तुम्हाला द्यायची आहे. बाष्पकांचा सुरक्षित व कार्यक्षम वापर हे एकमेव ध्येय घेऊन बाष्पकांवर बॉयलर अटेंडंट, बॉयलर वर्कर्स, वेल्डर अँड फायरमॅन हे चिकाटीने, कर्तव्य तत्परतेने व अविर देशसेवेची दखल घेऊन त्यांना मानवंदना देण्यासाठी ही चलचित्र फीत आपण प्रदर्शित करण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आपल्या सगळ्यांसमोर सादर होत आहे बाष्पके संचालनालय विभाग बाष्पकावर काम करणाऱ्या कामगारांच्या कामासंबंधीची ही व्हिडिओ फीत. ऊर्जा, हवा आणि पाण्या इतकीच महत्वाची असते ती ऊर्जा. आणि ऊर्जेचं महत्वाचं स्रोत म्हणजेच स्टीम अर्थात वाफ किंवा बाष्प. जेम्स वॉट यांनी 1776 मध्ये या स्टीम इंजिनचा शोध लावला आणि औद्योगिक क्रांतीचे ते जनक ठरले. पाण्याच्या वाफेच्या दाबावर मोठमोठे यंत्र गतिमान करण्यासाठी हे जितकं उपयोगाचं तितकंच धोकादायक आहे. तेव्हा या यंत्रावर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी तज्ज्ञ आणि कुशल कामगार आवश्यक असतात. 1863 मधल्या बॉयलर अपघातात झालेल्या वित्तीय व जीवित हानीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय बाष्पक अधिनियम 1923 ला हा कायदा राष्ट्रीय स्तरावर अस्तित्वात आला आणि यालाच 2007 मध्ये काही सुधारणा करून बाष्पके कायदा 1923 असं म्हणण्यात आलं. आजही बाष्पके संचालनालयाकडून याची अंमलबजावणी होते. स्टीम निर्मितीत महाराष्ट्र संपूर्ण एशियात पहिल्या क्रमांकावर आहे. बॉयलर अटेंडंट आणि बॉयलर इंजिनियर यांची उद्योगांमध्ये फार मागणी आहे. कारखाना म्हटलं की तिथे ऑपरेशन आणि मेंटेनन्स यासोबतच विविध कायद्यांची अंमलबजावणी आलीच. अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी शासनातर्फे केली जाणारी निरीक्षणे आणि प्रणाली जर योग्यरित्या राबवली गेली आणि ट्रेन बॉयलर वर्करकडून काम करवण्यात आलं तरच अपघातांचं प्रमाण आटोक्यात येईल. आणि याच संकल्पनेनुसार बाष्पके संचलनालय अविरत कार्य करत आहे. राष्ट्राच्या भरभराटीत कुशल आणि कार्यक्षम कामगारांचं योगदान अत्यंत महत्वाचं असतं. महाराष्ट्रात बाष्पके ही अशाच प्रशिक्षित कामगारांद्वारे चालवल्या जातात. त्यासाठी बाष्पके संचलनालयातर्फे दरवर्षी मुंबई आणि नागपूर इथं परीक्षाही घेतल्या जातात. त्यामुळे महाराष्ट्राला मुबलक आणि कुशल मनुष्यबळ या विभागातून मिळतात. जसा महाराष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीत बॉयलर हा महत्वाचा कणा आहे, तसाच बॉयलर चालवणारा बॉयलर अटेंडंट, फायरमॅन हे बॉयलरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. बॉयलर वर्करच्या कर्तव्य तत्परतेमुळे तसंच बॉयलर चालवण्याच्या अनुभवामुळे अनेक अपघात टळले आहेत. बाष्पके उद्योग आणि शासन या त्रिसूत्रीचे सांगड घालून लोककल्याण आणि बाष्पक व्यवसायाला चालना देण्यासोबतच बॉयलरचा सुरक्षित आणि कार्यक्षम वापर कसा करता येईल या हेतूनं नवनवीन टेक्नॉलॉजी, मशीन यांचे ॲडव्हान्स नॉलेज देण्यासाठी आणि रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी बाष्पके संचलनालयाचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत 2009 पासून बाष्पकांचा सुरक्षित आणि कार्यक्षम वापर या शीर्षकाखाली दरवर्षी प्रादेशिक कार्यालयांमध्ये कार्यशाळेचं आयोजन करण्यात येतं. बाष्पके निरीक्षणाची 150 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं प्रत्येक रिजनल ऑफिसमध्ये वर्कशॉप घेण्याऐवजी एकच मोठा कार्यक्रम करावा या हेतूनं बॉयलर इंडिया 2020 हे वर्कशॉप आणि एक्झिबिशन घेण्यात आलं. नंतर संपूर्ण समूहासाठी हक्काचं व्यासपीठ म्हणून या कार्यक्रमाचं सेकंड एडिशन असलेलं बॉयलर इंडिया 2022 हे वर्कशॉप आणि एक्झिबिशन दिनांक 14-15-16 सप्टेंबर 2022 या कालावधीत सिडको प्रदर्शन आणि परिषद केंद्र वाशी नवी मुंबई इथं आयोजित करण्यात आलं. बाष्पकांचे अपघात टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना ह्या व्यापक स्वरूपात बाष्पक वापरकर्ते यांना मार्गदर्शित करण्यात याव्यात. तसंच कालानुरूप नवनवीन तंत्रज्ञान हे बाष्पक निर्मिती आणि बाष्पक संचलन यामध्ये उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानाचे फायदे आणि त्यापासून इफेक्टिव्ह बॉयलरचा वापर हाच या वर्कशॉपचा मुख्य उद्देश.
सर्व बाष्पके स्पेअर पार्ट आणि बॉयलरचा वापर करणारे यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी तसेच बॉयलर आणि बाष्पके व्यवसायाला चालना देण्यासाठी सुद्धा या वर्कशॉपचा मुख्य उपयोग झाला. कुठलाही लॉस न होता बाष्पकांचा कार्यक्षम आणि सुरक्षित वापर, बाष्पकांसाठी उपयोगात येणाऱ्या नवीन आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, बाष्पके क्षेत्रात रोजगारांच्या संधी, बॉयलर निर्मात्यांसाठी हक्काचं व्यासपीठ, अपारंपरिक ऊर्जा अर्थातच सौर ऊर्जेचा वापर, लघु उद्योजकांना मार्गदर्शन अशा महत्वाच्या विषयांवर देश विदेशातील 55 नावाजलेल्या एक्सपर्ट व्यक्तींमार्फत मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यशाळेत 2500 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी सहभाग घेतला. बॉयलर वर्कर सोबतच बॉयलर प्रोडक्शन दरम्यान बॉयलर जोडणी कामगार सुद्धा महत्वाचा आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रस्थानी असून जवळपास 1200 बाष्पके दरवर्षी निर्मित होत असतात. बॉयलर निर्मितीमध्ये वेल्डर हे अतिकुशल या वर्गात मोडतात. या व्यतिरिक्त कोणीही हे कार्य करू शकत नाही. हे ट्रेन वेल्डर, बॉयलर अटेंडंट, बॉयलर वर्कर्स आणि फायरमन यांच्याशिवाय हे उद्योग क्षेत्र अपूर्ण आहे. या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या सर्वोत्तम स्तंभाशिवाय महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती होणं अशक्य आहे. त्यामुळेच बाष्पके संचलनालयामार्फत त्यांच्या अविरत देशसेवेची दखल घेऊन ही ऑडिओ व्हिज्युअल क्लिप प्रदर्शित करण्यात येते. आणि आता आपल्या इथे उपस्थित नवनियुक्त आमदार माननीय श्रीमती अश्विनीताई जगताप विधानसभा सदस्य आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत तथा सत्कार करण्यासाठी मी विनंती करते माननीय श्री अभय साहेब, माननीय शैलेंद्र पोळ साहेब, एकदा जोरदार टाळा. नवनियुक्त आमदार माननीय श्रीमती अश्विनीताई जगताप विधानसभा सदस्य. धन्यवाद, आपली उपस्थिती मोलाची आहे आणि आपण आलात त्याबद्दल आपले मनापासून स्वागत. आणि आता ज्या सोहळ्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजेच कामगारांना मान्यवरांच्या हस्ते लाभ वाटप. आणि मला वाटतं तुम्ही सगळे उत्सुक आहात. आहात ना? हो, मग एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. याच्या सुरुवातीला एक शेर अर्ज किया है. इर्शाद, इर्शाद, जब करना क्या है ठान लिया मंजिल को अपना मान लिया, जब करना क्या है ठान लिया मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, जब ठान लिया सो ठान लिया. आवडेल मला टाळ्या जोरदार. धन्यवाद. अर्थात याच जिद्दीने, मेहनतीने आणि पराकोटीने अविरत कार्यरत करणाऱ्या कामगारांचा आज सन्मान सोहळा आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आपण आयोजला आहे आणि त्याची आपण सुरुवात करूयात. सगळ्यात आधी अटल आवास योजनेअंतर्गत ग्रामीण आवास योजनेचा लाभ वाटप झालेल्या सर्व कामगारांचे मनोगत व्हिडिओ फीडद्वारे आपल्या समोर पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर अर्थात माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आपण त्यांना आहेर आणि घरासाठीच्या शुभेच्छा देणार आहोत. मला तुम्हाला हे सांगण्यास फार आनंद होत आहे की या योजनेअंतर्गत जेही कामगार आहेत त्यांना सुरुवातीलाच घरकुल मिळालेलं आहे आणि त्याचंच मनोगत आपण एक एक करून व्हिडिओ क्लिपद्वारे पाहणार आहोत आणि त्यानंतर अर्थात आहेर आणि शुभेच्छा. सुरुवात करूयात पहिले आपले कामगार सन्मान मूर्ती श्री अवधूतजी अशोक इनामदार, त्यांची व्हिडिओ फीत आपण पाहूयात, त्यांचं मनोगत आपण पाहूयात. सांगलीचे अवधूत अशोक इनामदार. अवधूत अशोक इनामदार, राहणार एडेनिपाणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मी बांधकाम कामगार, 2015 मी गोंडी काम करत आहे. मी 15 गोंडी काम करत आहे आणि मी बांधकाम कामगाराकडे अर्ज केला होता घरकुलसाठी, तो महाराष्ट्र शासनाने आणि बांधकाम मंडळाने तो माझा मंजूर केला आहे. तरी मला महाराष्ट्र शासन आणि बांधकाम मंडळ यांचा मी खूप खूप आभारी आहे.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य घरकुल मिळालेलं आहे आणि आता अर्थात आपल्या माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते घरासाठीच्या शुभेच्छा आणि पोशाखाचा आहेर. तालुका वाळवा जिल्हा सांगळीचे श्री अवधूत अशोक इनामदार. अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत या सर्व नोंदित बांधकाम कामगारांना बांधवांना घरकुलासोबतच अर्थसहाय्य सुद्धा वाटप आज इथे होत आहे. योजनेची रक्कम आहे 2 लाख आणि त्याचबरोबर घरकुल आणि पोशाखाचा आहेर या दाम्पत्याला होत आहे. तुमच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. आणि आता पुढचे कामगार लक्ष्मण पांडुरंग बंडगर जिल्हा सांगळी. मी लक्ष्मण पांडुरंग बंडगर म्हैसाळ तालुका मिरज जिल्हा सांगली रहिवासी आहे. मी घरकुल आपल्या या अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे दुसरे लाभार्थी. पहिला हप्ता मिळाला याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आणि मंडळाचे खूप खूप आभार आहे. मंडळी जोरदार टाळ्या वाजत राहायला पाहिजेत. ही फक्त सुरुवात आहे आणि एकापेक्षा एक मेहनती आणि अशाच कामगार बांधवांचा आपण सन्मान आता खऱ्या अर्थाने करत आहोत. धन्यवाद. आणि त्यानंतर साताऱ्याचे श्री अंकुश शामराव मोरे. नमस्कार. मी अंकुश शामराव मोरे मुक्काम पोस्टिकल तालुका पाटण जिल्हा सातारा येथील रहिवासी असून मी बिगारी काम करतो. मी महाराष्ट्र शासनाच्या इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 2014 पासून नोंदीत आहे. तरी दुसऱ्याच्या घराचे बांधकाम करत असताना स्वतःच्या बायकापोरांना हक्काचे घर नसल्याची खंत माझ्या मनात होती. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या अटल बांधकाम आवास योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केला. त्यातून मला महाराष्ट्र शासनाच्या अर्थसहाय्य मिळाल्यानंतर मी घराचे काम चालू केले. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि पुढचे श्री दिनकर मारुती साळुंखे. नमस्कार. मी नीता दिनकर साळुंखे, दिनकर मारुती साळुंखे यांची पत्नी, मुक्काम पोस्ट केळोली तालुका पाटण येथील रहिवासी असून माझे पती सेंटरिंग कामगार असून ते 2014 पासून नोंदीत आहेत. तरी महाराष्ट्र शासनाच्या अटल बांधकाम आवास योजनेतून बांधकामासाठी अर्ज केला होता तर तो अर्ज मंजूर झाला आहे. याबद्दल मी व माझे पती महाराष्ट्र शासनाचे व अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आणि आता पुढचे श्री रमजान सिकंदर नदावजी. जिल्हा कोल्हापूर श्री रमजान सिकंदर नदाव. धन्यवाद. कोल्हापूरचेच श्री दगडू बापू कांबळे यांना सुद्धा आहेराचा पोशाख. दगडू बापू कांबळे वंदूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या गावचा रहिवासी आहे. 1984 पासून गवडी काम करत आहे. मी 2012 पासून कामगार मंडळाकडे नोंदणीत आहे. घरकुल योजनेसाठी मंडळाकडे 2021 साली अर्ज केला होता. त्यानुसार बांधकाम कामगार मंडळाकडून मला घरकुल मंजूर झाले आहे. बांधकाम कामगार मंडळाचा व शासनाचा घरकुल मंजूर झाल्यामुळे मी आभारी आहे.
धन्यवाद. आणि आजच्या आपल्या या योजनेचे शेवटचे दावेदार कोल्हापूर जिल्हा श्री प्रसाद रामचंद्र शिंदे. जिल्हा कोल्हापूर श्री प्रसाद रामचंद्र शिंदे. अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत जितकेही नोंदित बांधकाम कामगार होते त्या साऱ्यांनाच घरकुल योजनेतून घराचा लाभ झालेला आहे. आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपणा सगळ्यांसमोर या दाम्पत्याला आहेर आणि शुभेच्छांचा पोशाख मिळणं, आहेर मिळणं आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांची थाप मिळणं ही खूपच मोलाची गोष्ट आहे. धन्यवाद. आणि आता नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याचा कायदेशीर वारसास आपण अर्थसहाय्य करत आहोत. आणि त्याचे पहिले लाभार्थीचे नाव आहे जिल्हा कोरेगाव श्रीमती रोहिणी गणेश ढाणे. रोख रक्कम 5 लाखांचं अर्थसहाय्य आज या कामगार दिनाच्या निमित्तानं आपण करत आहोत. नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास मिळणार हे अर्थसहाय्य. धन्यवाद. आणि नोंदणीकृत बांधकाम कामगार नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास मिळणारं 2 लाखांचं अर्थसहाय्य. आणि त्याचे लाभार्थी आहेत श्रीमती लतिका संजय आवारे. जिल्हा सातारा, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. श्रीमती पुढचे लाभार्थी आहेत श्रीमती संगीता मानसिंग भाडवले. श्रीमती मंगल प्रताप गायकवाड. पुण्याच्या श्रीमती मंगल प्रताप गायकवाड आणि त्याचबरोबर पुण्याच्या श्रीमती आशाबी युनुस शेख. पुण्याच्या श्रीमती मंगल प्रताप गायकवाड यांना सुद्धा हे रोख रक्कम 2 लाखाचं आर्थिक सहाय्य. आणि त्याचबरोबर पुढच्या लाभार्थी श्रीमती आशाबी युनुस शेख यांना. पुण्याच्या श्रीमती आशाबी युनुस शेख. धन्यवाद. त्याचबरोबर नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुरपतीस रुपये 24,005 वर्षांकरिताचे अर्थसहाय्य आपण करत आहोत. आणि त्यासाठी पहिल्या लाभार्थीचे नाव श्रीमती सविता गणेश खाडे. पुण्याच्या श्रीमती सविता गणेश खाडे आणि त्याचसोबत दुसऱ्या श्रीमती मीरा महादेव वाव्हाळे पुण्याच्या, त्यांना सुद्धा मी विनंती करते की आपण. श्रीमती मीरा महादेव वाव्हाळे पुण्याच्या. धन्यवाद. त्याचबरोबर नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीकरता रुपये 10,000 अर्थसहाय्य आपण इथे करत आहोत. आणि त्यासाठी पहिल्या लाभार्थी श्रीमती संगीता शिवाजी गायकवाड. कामगार भगिनींना एक आधाराचा स्तंभ सुद्धा आपण. धन्यवाद. आणि आता पुढे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप आणि त्यासाठीची नावं मी एकत्रितरित्या घेणार आहे. आपण एकत्रच साऱ्यांना वरती पाठवायचं आहे. पहिले श्री श्रीराम सुखराम. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप श्री रामकृष्ण शिवकुमार. श्री रामकिशन शिवकुमार. सगळ्या ॲट अ टाइम सगळ्या घ्या.
श्री गुड्डू कुमार अमर सिंह, श्री मृत्युजय कुमार बकत, श्री महादेव परिमल मंडल, श्री हर्ष रत्न चंद्रशेखर कोचे, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. आणि आता शिवण यंत्र वाटप, आणि त्यासाठी मी वरती बोलू इच्छिते श्रीमती सविता सचिन ब्रह्मपुरे, त्याचबरोबर श्रीमती सुनीता मोहन गायकवाड. श्रीमती मेघना महादेव जगताप आणि श्रीमती उर्मिला सुनील साळे, आपण साऱ्यांनी एकत्रच मंचावर यायचं आहे. कामगार भगिनींना आज या कामगार दिनानिमित्त शिवण वाटप करण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उपजीविकेचे साधन आणि त्याचबरोबर एक आधार म्हणून आपण हे शिवणयंत्र वाटप करत आहोत. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे हा सर्व कामगार भगिनी, आणि त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हायचे आहे. मंडळी, असं म्हणतात काळ जात राहतो, पण काळ जात राहतो तो फक्त आणि फक्त शब्द, आणि त्यामुळे मी आपण साऱ्यांनी कृपया स्थानापन्न व्हायचे आहे. आणि आता जसं मी म्हटल्याप्रमाणे काळ जात राहतो, पण काळ जात राहतो तो फक्त आणि फक्त शब्द, आणि म्हणून मी माननीय श्रीमती विनीताताई वेद सिंघलजी, प्रधान सचिव, यांना विनंती करते की आपण आमचे काही मार्गदर्शन करावे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मान्य खाडेसाहेब, आमचे खासदार माननीय बारणेसाहेब, माननीय आमदार करपे मॅडम, जगताप मॅडम, आमचे लेबर कमिशनर देशमुख साहेब, इथे बसलेले लेबर विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी, आणि सर्वात महत्त्वाचे आमच्या समोर बसलेले महाराष्ट्र राज्यामध्ये वास करणारे सगळे कामगार मित्र,
आजचा दिवस आपण सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे हे तर सांगण्याची गरजच वाटत नाही, कारण की आज महाराष्ट्र दिवसही आहे, म्हणजे आज महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती आणि आपल्या हक्काचा राज आपण सगळ्यांना मिळाला होता. सर्वात अगोदर मी आपण सगळ्यांना त्याची शुभेच्छा देते आणि त्याच्या पाठोपाठ आज कामगार दिवसही आहे आणि त्याची सुद्धा मी आपण सगळ्यांना शुभेच्छा देते. कामगार दिवस याची स्थापना इंटरनॅशनली कधी झाली, कशी झाली, 1890 सर्वात अगोदर पूर्ण विश्वचे पटलावर कामगार दिवस साजरा करण्यात आला, तो सुद्धा फ्रान्स युरोपमध्ये पॅरिसमध्ये सर्वात अगोदर करण्यात आला होता आणि तेव्हा सर्वात मोठा लढा जो कामगारांनी दिला होता तो नुसतं 8 तास काम करण्यासाठी, एक कायदा तयार करण्यासाठी. तेव्हापासून जो कामगार चळवळ पूर्ण विश्वचे पटलावर जो सुरू झालेली आहे तो आजपर्यंत थांबलेली नाही आणि कामगारांनी आपला ठसा जो आहे तो पूर्ण विश्वमध्ये नव्हे, पूर्ण भारतामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी करून दाखवलेला आहे आणि आपलेच श्रम आणि आपली मेहनतीवरच आज पूर्ण राज्य जगत आहे असं म्हणायला अजिबात मला वाटतंय की कोणाचीही हरकत असणार नाही. आज जर मी इतिहासात गेली तर इतिहास बऱ्यापैकी देशमुख साहेबांनी ऑलरेडी उल्लेख केलेलाच आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठी चळवळ झालेली आहे याच्या बाब कामगारांबाबत. आणि देशाचा उल्लेख केला तर जो स्वदेशी मुवमेंट होती 1908 जो स्वदेशी मुवमेंट होती तो सुद्धा आपले कामगारांना महत्त्व देण्यासाठी, त्यांच्याकडून निर्माण करण्यात आलेली वस्तूंचा बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि विदेशी वस्तूंना नाकारण्यासाठी मोठी चळवळ सुरू झाली होती. आणि 1908 ते 1913 जो मोठा एक उत्साहपूर्ण देशामध्ये निर्माण झाला होता स्वातंत्र्य संग्राममध्ये, त्याच्यामध्ये आपले कामगारांचा मोठा याच्यामध्ये सहभाग आहे आणि तो कधीही थांबलेला नाही. प्रथम विश्वयुद्ध, दुसरे विश्वयुद्धमध्ये आपले कामगारांकडून तयार केलेली वस्तूंचा एक्सपोर्ट युरोप आणि पूर्ण विश्वमध्ये झाला होता आणि त्याच्यामुळेच असा म्हणला जात आहे, प्रत्येक हिस्टोरियन तोच म्हणतो की त्यांचेच मेहनतीचा परिणाम असा आहे की विश्वयुद्धमध्ये ग्रेट ब्रिटनला किंवा त्यावेळेस जो युके एम्पायर होता त्याला जास्त यश मिळाला होता आणि स्वतंत्र मिळालेनंतर सुद्धा आपल्या देशाच्या विकासामध्ये तो फर्स्ट इंडस्ट्रियल रेव्होल्युशन असो, त्याच्यानंतर वेगळे वेगळे जितकेही रेव्होल्युशन्स झालेले आहे इंडस्ट्रियल असो आणि इतर क्षेत्रांमध्ये जो आहे तो नुसतं कामगारांचं एक मोलाचा जो त्यांनी कामगिरी केलेली आहे त्याच्यामुळे झालेले आहे. कालांतराने भरपूर चेंजेस झालेले आहे. 1970s मुंबईमधले जितके मिल्स होते त्या मिल्स जो आहे त्याच्यामुळे आपला जो आहे मुंबईचा आणि महाराष्ट्राचं नाम खूप लौकिक व्हायचे आणि तदनंतर आज वेगळे वेगळे क्षेत्रामध्ये महाराष्ट्र जो आहे तो ट्रेडच्या क्षेत्रामध्ये आणि प्रोडक्शनच्या क्षेत्रामध्ये खूप अग्रणी आहे आणि पूर्ण देशामध्ये कोणताही असा राज्य नाही आहे जो आपल्या स्तरावर एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि प्रोडक्शन करत असेल. हे नव्हे तर पूर्ण एशियामध्ये आज महाराष्ट्राचं नाव जो आहे तो पूर्णपणे लौकिक आहे. जसं आपल्याला सांगण्यात आला की बॉयलर्स जो आहे आपल्याकडे जवळपास 3000 बॉयलर्स दरवर्षी निर्मिती होतात आणि मेंटेनन्स होते आणि पूर्ण एशियामध्ये आपले बॉयलर्स जो जातात आणि तो सुद्धा सगळी आपले कामगारांचे मेहनतीचे भरोसेवर होत आहे. त्याच्याशिवाय स्टील प्रोडक्शन असो इतर प्रोडक्शन्स असो तो सगळे जो आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये अग्रणी नंबर 1 सिच्युएशनमध्ये आहे, तो सगळे आपले भरोसेवर आणि आपली मेहनतीचे भरोसेवर. आज आवर्जून असं नमूद करावे असं मला वाटतंय की जो 1970s प्रोडक्शनचा क्षेत्र होता तो खूप वाढत झालेला आहे, पण त्याच्याशिवाय आता एक मोठा आणि एक नवीन सेक्टर जो तयार झालेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं सुद्धा असाधारण महत्त्व आहे, तो आहे आता आपल्याला सर्व्हिस सेक्टरचा. सर्व्हिस सेक्टरमध्ये सुद्धा भरपूर कामगार आज गुंतलेले आहे असं म्हणायला हरकत नाही. जर प्रोडक्शनमध्ये 100 असतील तर जवळपास 40 आमचे कामगार असे आहे जो आज सर्व्हिस सेक्टरमध्ये गुंतलेले आहे आणि तिथे कामगारांना खूप जास्त नोकरी मिळण्याचा आणि कामाचा त्याच्यामध्ये खूप वाव आहे आणि आपण त्याच्यामुळे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र खूप प्रगती करत आहे. आता मागचे 1 मी नुसतं उल्लेख करते की 1 महाराष्ट्रामध्ये काय काय घडामोडी झालेले आहे ज्याच्यामुळे कामगारांचा खूप मोठा फायदा होत झालेला आहे, तो असा आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपले पंतप्रधानांचे मार्गदर्शनाखाली जो आपले आजपर्यंत 29 कामगार कायदे आहे,
तो कामगार कायद्यांचा सखोल अभ्यास करून याच्यामध्ये संहिता तयार करण्याचं काम केला. जो इतके किचकट कायदे आहे तो सगळ्यांचं रूपांतर आता चार कोड्स किंवा संहितामध्ये झालेला आहे. त्या संहिताचा जो एक केंद्रबिंदू असावे तो आहे सोशल सिक्युरिटी किंवा सामाजिक सुरक्षता. आपले कामगारांना कामाचा मोबदला कसा मिळावे, त्यांना काम करताना त्यांचे मालाची जानाची सुरक्षा कशी हवावे, त्यांचे पेमेंट्स वेळेवर होतील आणि त्यांना कोणताही धोका त्यांचे कामाच्या ठिकाणी राहणार नाही, हे सगळे जो वेगळे वेगळे कायद्यांमध्ये ज्याचा उल्लेख होता त्या सगळ्यांचा समावेश आता चार संहितामध्ये करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्याचे पाठोपाठ हे चार कायदे आपले दृष्टीने आपले विशिष्ट कामगार जो क्षेत्रामध्ये कामगार जो काम करत आहे त्यांच्यासाठी काय हिताचं आहे हे जपून कायदे केलेले आहे. आपली कॅबिनेटने तो अप्रूव्ह केलेले आहे. माननीय मंत्री साहेबांनी आम्हाला खूप याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता तो कायदे आम्ही दिल्लीला पाठवलेले आहे. त्याचे अनुसरून आपले कामगारांचं जास्तीत जास्त भविष्य कसं सुरक्षित होणार आहे हे आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे. हे नव्हे तर इथे आवर्जून उल्लेख मी असा करू इच्छित आहे की आपले महाराष्ट्रामध्ये सात कायदे असे आहे ज्या कायद्यांचा अंमलबजावणी नुसत महाराष्ट्र स्टेटमध्ये होते. याच्यामध्ये सिक्युरिटी गार्डसाठी कायदा, माथाडी कायदा असे प्रकारचे सात कायदे आहे. त्या कायद्यांमध्ये एक मोठी उणीव आम्ही सगळ्यांना जो भासत होती तो असा आहे की समजा कायद्याचं कोणी उल्लंघन केला किंवा कायदेमध्ये त्यांनी काही आम्हाला काही दोष आढळला तर त्याच्यामध्ये जो दंडात्मक कारवाई होती तो दंडात्मक कारवाई अतिशय नगण्य होती. कुठे 500 रुपये, कुठे 600 रुपये आणि त्याचा खंत कोणाला वाटेल असा आम्हाला वाटत नव्हता. तर आता एक मोठा निर्णय माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय कॅबिनेटला त्यांनी पटवून दिलेला आहे आणि तो आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आणि हाऊसमध्ये सुद्धा आमचे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये सुद्धा तो कायदे पास झालेले आहे. याच्यामध्ये दंडात्मक रक्कम जो आपला PF असो, घरभाडा असो इत्यादी असो याच्यामध्ये जो दंडात्मक रक्कम 500 रुपये 1000 रुपये असायचे तो आता वाढून 5 लाख करण्यात आलेली आहे आणि तो सुद्धा कंपेंडिंगवरून. म्हणजे एक वेळा नुकसान झाला कामगारांचा तर 5 लाख रुपये, परत तोच चूक पुढच्या महिन्याला केली तर परत 5 लाख रुपये, असा करत करत त्याने कोटी अब्द रुपयेचा लॉस जर मालकांवर आपण बोजा टाकला तर कदाचित तो कोणताही हक्क मारणार नाही असे प्रकारचा निर्णय आता आपली कॅबिनेटने केलेला आहे. आणि मागचे 6 महिन्यामध्ये माननीय मंत्री महोदय खाडे साहेबांची अध्यक्षताखाली हे मोठे निर्णय जो आहे तो झालेले आहे. त्याच्याशिवाय आम्हाला असंही वाटत आहे की काही कायदे जो अजूनही ज्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई असो, परिभाषा असो आणि कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीने जो चेंजेस करण्याची गरज आहे तो माथाडी कायदा, सिक्युरिटी बोर्डचा सिक्युरिटी ऍक्ट, त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस आता लवकर माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला मान्यता दिलेली आहे, तो सुद्धा आम्ही कॅबिनेट समोर आणत आहोत. आणि अतिशय इम्पॉर्टंट विषय जो कोणीही सरोसरी उल्लेख करत नाही आहे तो आहे आपला एक कामगार विभाग जो आहे एक इन्स्टिट्यूट चालवते, त्याचं नाव आहे MILS, मेघाजी लोखंडे इन्स्टिट्यूट ऑफ लेबर सायन्सेस. तो आपला पूर्ण महाराष्ट्राच्या कामगारांसाठी एक अतिशय मोलाचा इन्स्टिट्यूट आहे जो दरवर्षी इथे जो प्रत्येक फॅक्टरीमध्ये काम करणारे जो कल्याण ऑफिसर्स असतात त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हे काय हे एक इन्स्टिट्यूट आहे. आणि इथे महत्त्वाचा भाग असा की इथे आहे त्यांना इम्प्लिमेंट करण्याची. तर हे इन्स्टिट्यूटच्या बळकटीकरणाचा प्रयास, त्यांना जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयास आणि तिथे जास्तीत जास्त कोर्सेस सम्मिलित करण्याचं काम माननीय मंत्री महोदयांचे सूचनाप्रमाणे आम्ही सगळे करत आहोत. आणि मला हे सांगायला सर खूप हर्ष वाटते की मागचे वर्षी जो मुले तिथे शिक्षण घेत होते आणि जो आता यावर्षी पास झालेले आहे सगळ्यांना सर किमान 5 लाख रुपयेपर्यंतचा पॅकेज सगळे मुलांना मिळालेला आहे. एकही मुलगा आमच्या इन्स्टिट्यूटचा असा राहिला नाही ज्याला कुठेही नोकरी मिळाली नसेल, तो सगळेच्या सगळे फॅक्टरीजमध्ये ॲब्झॉर्ब झालेले आहे. असे प्रकारचे भरपूर चेंजेस जो आहे तो आता आपले महाराष्ट्रामध्ये होत आहे. आणि महत्त्वाचा जसा उल्लेख देशमुख साहेबांनी सुद्धा केला, एक अतिशय मोठा घटक जो आहे जो आत्तापर्यंत कायद्याच्या दृष्टीने बाहेर राहिलेला होता तो आहे असंघटित क्षेत्र. आज महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे नोंदणीकृत असे ईश्रम पोर्टलवर ज्यांची नोंदणी झालेली आहे असे जवळपास 2 कोटी लोक असे आहे जो असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. त्याच्याबाबत अभ्यास करताना आम्हाला असं समजलेलं आहे ज्याचे की आपल्याकडे जवळपास
400 क्षेत्र असे आहे जिथे असंघटित कामगार काम करतात आणि तिथे त्यांना जो आहे इतर सवलती जो देण्याची गरज आहे, जो सामाजिक सुरक्षा देण्याची गरज आहे, त्याच्यासाठी वेगळे वेगळे स्कीम करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मेडिकल इन्शुरन्स, मुलांचे शिक्षणाचे प्रश्न असो किंवा त्यांना त्यांचे क्षेत्रामध्ये त्यांना ट्रेनिंग देऊन स्किल डेव्हलपमेंटचा विषय असो आणि शेवटी ग्रॅच्युटी आणि पेन्शन याचे बाबत जो आहे महामंडळ जो निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पैशाची साठ त्याला कसा घालायचे, त्याच्यामध्ये सेस कसा लावायचे याचे बाबत आता कॅबिनेटमध्ये आम्ही प्रस्ताव आणत आहोत आणि असंघटित क्षेत्राला सुद्धा संघटित क्षेत्राच्या बरोबरीने आणून त्यांना सामाजिक सुरक्षा कसा द्यायची आहे याचे बाबत महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार मला वाटतं आहे की पूर्ण देशामध्ये अग्रगणी आहे. आमचा आग्रह नुसत इतकाच आहे की नुसते एक सेक्टर नव्हे की आपले बांधकाम मजूर असो, घर कामगार मजदूर असो किंवा ऑटो रिक्षा चालक असो, बीडी कामगार असो, इतर कोणताही कामगार असला असा होता कामा नाही जो आमचे असंघटित क्षेत्राचे बाहेर राहील. तर सगळ्यांना सारखा न्याय देण्याची भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे आणि त्याच्या बाबत आम्ही आता निर्णय घेत आहोत आणि माननीय मंत्री महोदयाने याच्या बाबतचा प्रस्ताव जो आहे कॅबिनेटमध्ये आणून दिलेला आहे. माननीय DCM साहेब, CM साहेब त्याच्याबाबत विचारविमर्श करून आम्ही त्याच्यावर निर्णय घेणार आहोत. हे सगळी गोष्टी आपल्या समोर त्याचा उल्लेख करण्याचा उद्देश इतकाच की कामगार जो आहे तो किती मोलाचा आहे आणि किती महत्वाचा आहे हे पूर्ण महाराष्ट्राला पूर्णपणे त्याची पूर्ण जाणीव शासनाला प्रशासनाला सगळ्यांना आहे. आपले हित जपण्यासाठी आम्ही सगळेच आपले सोबत उभे आहोत आणि आपला बोल जो आहे तो पूर्ण आम्हा सगळ्यांना जोरात कळत आहे. हे नव्हे तर मागचे पिटपिट मागचेच आठवड्यामध्ये जितके ट्रेड युनियन्स होते, ज्यांचे जितके मोठे लीडर्स होते, सगळ्यांचे विचारविमर्श एक त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक प्रोग्राम आम्ही केला होता. सगळ्यांनी आपल्या वतीने जो जो आपले विषय आहे तो माननीय मंत्री साहेबांसमोर त्यांनी मांडलेले आहे. त्याच्यामध्ये काही त्यांनी खूप चांगले सजेशन्सही केले, त्याच्याबाबत नक्की आम्ही सगळे विचार करत आहोत आणि पुढेही असा करत राहणार आहोत. तर हे सगळे विषय आपल्या समोर मी आज आपल्या समोर सांगावे असा माझी एक इच्छा होती, एक धारणा होती, माझा कर्तव्य होता. परत मी आपण सगळ्यांना शुभेच्छा देते आजच्या कार्यक्रमाला. आपण इथे आले आमच्या कार्यक्रमाला आणि शासनाचे कार्यक्रमाला इतकी दाद दिली त्याच्या बाबत आपण सगळ्यांचे आभारी आहोत. धन्यवाद मॅडम, आपले मनपूर्वक आभार मॅडम. हॅलो मॅडम, धन्यवाद. आत्ताच जसं माननीय प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांनी सांगितलं की केंद्र शासन असो महाराष्ट्र शासन असो कामगारांच्या पाठीशी कसं उभं आहे आणि सर्व समावेशक मग ते युनियन लीडर असतील, कामगार प्रतिनिधी असतील वेगवेगळे यांच्याशी चर्चा करून ज्या काही धोरणात्मक बाबी आहेत त्याबाबत मॅडमने आपल्याला आता मार्गदर्शन केलेलं आहे. मॅडम परत एकदा आपलं मनपूर्वक धन्यवाद. यानंतर मी विधान परिषद सदस्य माननीय उमाताई खापरे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावे. प्रथमतः आपण सर्वांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ह्या कामगार दिनी कामगार मंत्री महोदय डॉक्टर सुरेशभाऊ खाणे हे उपस्थित राहिले या पिंपरी चिंचवडमध्ये, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. तसंच खासदार सिदंगप्पा बारणे, नवनिर्वाचित आमदार अश्विनीताई जगताप, त्याचप्रमाणे ज्येष्ठ कामगार नेते बाबाजी आढाव, तसेच अजितजी अभ्यंकर, आमचे सहकारी सदाशिवजी खाडे, केशवजी घोळवे, दादांचे सुपुत्र जे आज आवर्जून कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत असे सुशांत दादा खाडे, कामगार आयुक्त सतीश देशमुख, कामगार विभागाचे सर्व अधिकारी, सर्व संघटनेचे उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व कामगार वर्ग, सर्व पत्रकार बंधू भगिनी, आपलेही इथे स्वागत आहे आणि आपण सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन आहे. मी शासनाचे मनपूर्वक धन्यवाद मानीन की आपण पिंपरी चिंचवडच्या ह्या कामगार नगरीमध्ये प्रथमच असा सुंदर आणि छान कार्यक्रमचं आयोजन केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. खरं पाहायला गेलं तर आत्तापर्यंत ज्या दोन्ही अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने इथे सांगितलं की किती कायदे केले आणि किती कायद्यांची अंमलबजावणी केली जाते आहे आणि शासनाकडनं असेल केंद्र शासनाकडनं असेल ह्या सर्व
कायदे आपल्या करता बनवले जात आहेत, तर प्रामुख्याने मी असं म्हणेन की याचा बेस कुठे आहे, तर याचा बेस हा मंत्री महोदयांच्याकडे जातो, कारण आपले मंत्री महोदय हे सुद्धा एक कामगार होते, आणि ज्या जो मंत्री कामगार नंतर आमदार झाले आणि आमदार नंतर मंत्री पदावरती बसले, तर निश्चितच आपले जे प्रश्न आहेत ते त्यांना आवर्जून स्वतःला माहीत पडते, कारण जी गोष्ट मला माहीत आहे की माझ्याशी काय घडलं, मला काय पाहिजे होतं, जे मिळालं नाही ते माझ्या कामगाराने मिळालं पाहिजे, आणि ही जर ताकद मंत्री म्हणून माझ्या हातात आली तर ती ताकद वापरून मी कामगारांचं कल्याण करावं ह्या माध्यमातनं ते विचाराने हे आज काम करीत आहेत. मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते, एकदा मी मंत्रालयात होते, जवळजवळ 3 ते 3.5 तास कामगार नेत्यांची बैठक सुरू होती, आणि त्यामध्ये त्यांचं एकच म्हणणं होतं की कामगारांसाठी न्याय मिळाला पाहिजे, कामगारांच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे, इवन कामगारांसाठी मेडिकल कॉलेज सुद्धा झालं पाहिजे, अशी ही भावना त्यांच्या मनात आली आणि ती निश्चितच आपल्या समोर येणार आहे, हेही आपल्या कामगारांना खरं कॉलेजेससुद्धा ह्या माध्यमातून मिळणार आहे. ESI हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये चर्चा झाली, मेडिकली जी आहे ट्रीटमेंट, ती मेडिकली चांगली ट्रीटमेंट ही कशी आपल्या कामगारांना मिळेल ह्या संदर्भात सुद्धा त्यांनी खूप चांगलं तिथे मांडणी केली आणि ती मिळावी असा आग्रह त्यांनी केला. अशा पद्धतीने काम करणारे मंत्री आपल्याला मिळाल्यामुळे निश्चितच आपल्या कामगारांचं ह्या माध्यमातून भलं होईल, शासनाच्या माध्यमातून होईल, कारण शासनसुद्धा ह्या सर्व गोष्टीला सहकार्य करते, त्यामुळे शासनाचे सुद्धा धन्यवाद आहेत. कामगार हा खरं पाहिलं तर एक महाराष्ट्राचा एक शेतकरी एक कामगार हा मूळ पाया आहे. आपल्या महाराष्ट्राकडे जर पाहिलं गेलं तर ते उच्च स्थानावरती आणण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो खरं कामगारांचा आहे, आणि कामगारांमुळेच आज इंडस्ट्रीज असतील त्या माध्यमातून जे निघणारं उत्पन्न असेल त्या उत्पन्नाचं सुद्धा जे मूळ आहे जे कुठून काम केलं जातं ते आपल्या कामगारांच्या वतीने केलं जातं, त्यामुळे आजचा दिवस हा खरंच आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मी जास्त वेळ आपला न घेता आपल्या सर्वांना पुन्हा एकदा कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि आता मी नवनियुक्त आमदार माननीय श्रीमती अश्विनीताई जगतापजी यांना विनंती करते की आपणही थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करावे. एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ साखाडे, कामगार विश्वाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंगल, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आडाव, अजित अभ्यंकर, सदाशिव खाडे, केशव घोळवे, सुशांत दादा खाडे, कामगार आयुक्त सजित देशमुख, कामगार विभागाचे सर्व अधिकारी आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि इथं उपस्थित सर्व कामगार वर्ग आणि माझे बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या माझ्या सर्व श्रमिक बांधवांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्र राज्याच्या स्थापन दिनासुद्धा त्यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. जेव्हा श्रमिकांचा विकास होईल तेव्हाच देशाच्या प्रगतीचा प्रकाश होईल असे मला वाटते. पिंपरी चिंचवड शहर जगाच्या औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. ही ओळख केवळ या शहराच्या विविध औद्योगिक भागात काम करणाऱ्या श्रमिक कामगारांमुळेच निर्माण झालेली आहे. किंबहुना या शहराच्या विकासात आपल्या कामगारांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक विकास नगरी म्हणून ओळखले जाते, कामगारांची नगरी म्हणून ओळखले जाते. कुठेही गेले तरी रविवारची अशी सुट्टीही म्हटलं की कामगारांची नगरी असं म्हणून ओळखलं जातं. जगाच्या नकाशावर नावारूपाला आलेले आपले हे शहर आहे. श्रम ही जगातील सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. श्रम केल्यामुळे आपण जेथे आहोत
तर प्रत्येक क्षेत्रातील कामगाराचे कठोर परिश्रम आहेत, त्यामुळे समर्पणामुळे देश घडवण्याची मदत आपल्या या कामगार नगरीमुळे खरं तर झालेली आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशातील कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या कल्याणासाठी कामगार कल्याण मंडळ स्थापन केले आहे. केंद्र व राज्य सरकारमार्फत कामगारांसाठी राबवणाऱ्या येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा प्रत्येक कामगाराला लाभ व्हावा यासाठी लोकनेते व दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी कामगारांच्या हितासाठी केलेले काम यापुढे असेच ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे. आजचा दिवस कामगारांच्या हक्काचा आहे याचा मला मनापासून आनंद होत आहे. सर्व आणि हा जो दिन आहे तो सर्वजण आपण साजरा करत आहोत. मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि आता माननीय खासदार श्री श्रीरंगसाहेब बाळणे यांना मी विनंती करते की आपण आमच्याशी संवाद साधावा. लोकसभा सदस्य आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगार विभागाच्या वतीनं कामगार सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे कामगार मंत्री सन्माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, या ठिकाणी आत्ताच भाषण करून गेलेले आमदार उमाताई खापरे, आमदार अश्विनीताई जगताप ज्यांनी अनेक वर्ष कामगारांच्या हितासाठी आणि कामगारांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलनं केली, अनेकांना न्याय देण्याची भूमिका केली, ते आदरणीय बाबा आढावसाहेब, अजित आंबेडकर, बाबा कांबळे, या विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनीता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर असलेले सर्व कामगार आणि कामगारांचे प्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा आज दिन आणि म्हणून महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा देत असताना आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आज साजरा होतोय. या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून कामगारांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला. पिंपरी चिंचवड शहर ही कष्टकऱ्यांची नगरी, कामगारांची नगरी म्हणून संबोधली जाते आणि या नगरीमध्ये सन्माननीय मंत्री महोदय सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून राज्यभरातील कामगारांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला. त्या सर्व कामगाराला मनस्वी शुभेच्छा देखील व्यक्त करतो. असंघटित कामगारांना संघटित करण्याचं काम अनेक कामगार नेते करतात. कामगार चळवळीच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याची देखील भूमिका करतात. मंत्री महोदय साहेब, आता काळ थोडा बदलतोय आणि या काळाच्या मध्ये या कामगारांना खऱ्या अर्थानं हक्काचं कवच देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून करायला पाहिजे. कारण अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून किंवा अनेक विभागाच्या माध्यमातून कामगारांना संरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे. प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणाने होते आणि या प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून कामगारांना न्याय देण्याची भूमिका खरं तर राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली जाईल. राज्यामध्ये 10 महिन्यापूर्वी एक हक्काचं सरकार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आलं. सरकार आल्यानंतर अनेक परिस्थिती, अनेक आव्हानं देखील सरकारच्या पुढे आली, अवकाळी पाऊस असेल किंवा इतर माध्यमातून असेल, परंतु प्रत्येक गोष्टीला तोंड देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं गेलं आणि याचाच एक भाग म्हणून मोठ्या संख्येनं बांधकाम कामगार या ठिकाणी उपस्थित आहे
आणि त्यांच्या न्यायाच्या आणि हक्काच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने अनेक प्रकारच्या घोषणा केलेल्या, अनेक प्रकारच्या न्याय देण्याच्या संदर्भामध्ये देखील सरकारच्या वतीनं त्यामध्ये सुधारणा, कायद्यामध्ये सुधारणा करण्याचं काम देखील केलेलं आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण वाढत आहे. राज्यामधील आणि राज्याच्या बाहेरील मोठ्या संख्येनं कामगार, मग तो बांधकाम कामगार असेल, अनेक व्यवसायाच्या माध्यमातून जुडलेला कामगार असेल, तो कामगार येतोय आणि त्याला संरक्षण देण्याचं काम, त्याचा निवारा साधण्याचं काम किंवा त्याला निवारा देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जातंय. ही खरं तर एक चांगल्या प्रकारची बाब आहे. मी माननीय कामगार मंत्री आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनस्वी धन्यवाद देईन. एखाद्या परिवाराला वाटतं की आपल्या हक्काचं घर व्हावं, घरकुल व्हावं, त्याला सुखानं त्या घरामध्ये राहता यावं, आणि त्या दृष्टिकोनातून जवळपास 5 लाखापर्यंत, 2.5 ते 5 लाखापर्यंतची मदत या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते आणि ही मोठी मदत खरं तर या माध्यमातून होत आहे. असंघटित कामगारांची संख्या या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे, त्याचा उल्लेख प्रधान सचिव यांनी केलेला आहे. जसं असंघटित कामगारांची संख्या मोठी, त्यावेळेस त्याच माध्यमातून त्यांच्या समस्या आणि त्यांच्या मूलभूत गरजांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढते. आणि म्हणून बांधकाम कामगारांना किट देण्याच्या संदर्भामध्ये असेल, त्यांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये असेल, त्यांच्या विम्याच्या रकमेच्या संदर्भामध्ये असेल, राज्य सरकार सातत्यानं एक चांगल्या प्रकारची भूमिका घेत आहे. आणि म्हणून राज्य सरकारचं मनस्वी अभिनंदन करेल. आज एक चांगला योगायोग खरं तर या नगरीमध्ये हा उपक्रम राबवला जातोय आणि या माध्यमातून आपण सर्वजण एक चांगल्या प्रकारचा संदेश राज्य सरकारच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये असलेल्या असंघटित कामगारांना देण्याचं काम करता, त्यांच्या गरजा राखण्याचं काम, त्यांना न्याय देण्याची भूमिका राखण्याचं काम राज्य सरकारच्या कामगार विभागाच्या माध्यमातून होते, त्याबद्दल कामगार मंत्री आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनस्वी धन्यवाद देतो. तुम्हाला पुनश्च एकदा कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार साहेब, आपण आम्हाला फार मोलाचं मार्गदर्शन केलं. आपल्याकडे काही लांबून कामगार आलेले आहेत ज्यांचे सन्मान आपले थोडेसे राहिले आहेत, तर सोलापूरवरून आपल्या 2 महिला आणि त्यांची आवास योजना ही या म्हणजे त्यांना आवास योजनेचा लाभ मिळाला आहे आणि त्यांना मंत्री महोदयांना भेटण्याची खूप इच्छा आहे. मायताळे आणि कोळी ताई, या दोघींनी एकदम स्टेजवर यावं. मंत्री महोदयांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ देऊन बांधकाम कामगाराची घरकुल मिळाले मला, धन्यवाद. मी नागनाथ कोळी, बांधकाम कामगाराची घरकुल मिळाले मला, धन्यवाद. मी रूपा रवींद्र महिनाळे, वळसंग्रह राहणारे. महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे अटल बांधकाम आवास योजना ग्रामीण अंतर्गत मला घरकुल मिळाले, शासनाचे मी सतत आभारी आहे, धन्यवाद. शेवटचा लाभ आपण सन्मानधन योजनेअंतर्गत घरेलू कामगार मंडळाअंतर्गत 55 वर्षांच्या पुढे ज्या काही महिला आहेत त्यांना आपण रुपये 10,000 असा एक रकमेचा आपण लाभ देतो. तर मी 5 महिला घरेलू कामगारांची नावं घेतो, त्यांना विनंती करतो की 5 जणांनी आपण एकत्रच वरती यावं. श्रीमती कल्पना दगडू राऊत, श्रीमती मंदा केशव पवार, श्रीमती शांता साहजी शिंदे, श्रीमती सुहासिनी विजय ओहळ, श्रीमती यशोदा विलास साळवे, आपण 5 जणींनी वरती यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. प्रत्येकीच्या खात्यामध्ये रुपये 10,000 इतका सन्मानधनाचा लाभ हा डीबीटी मार्फत आपण देत आहोत आणि आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या 5 महिलांना इथं मंत्री महोदयाच्या हस्ते चेकचं वितरण करत आहोत. तर एकदा सर्वांना मी विनंती करतो की जोरदार टाळ्यांचा कडकडाट व्हावा. घरेलू कामगार हा किती महत्वाचा आहे इथं बसलेल्या प्रत्येकांना मला वाटतं त्याची जाणीव आहे. धन्यवाद मंत्री महोदय साहेब.
आणि सर एक आणखी एक दोन मिनिटं विनंती करतो सर. एक कामगार कल्याण मंडळातर्फे परदेशी शिष्यवृत्तीचा एक लाभ आहे, तर मी पाच आपले लाभार्थी आहेत त्यांना विनंती करतो. श्री गौरव शिंदे, श्रीमती अंजली दयाराम क्षीरसागर, श्रीमती श्रद्धा फासे, श्रीमती ऐश्वर्या अवसरकर, श्री कुणाल जाधव यांनी लवकर स्टेजवरती यायचे. हे या यांचे पाल्य हे परदेशामध्ये शिक्षणाला गेलेले आहेत आणि या पाल्यांना आपण रुपये 50,000 इतका प्रत्येकी लाभ आपण परदेशी शिष्यवृत्ती म्हणून देतो. धन्यवाद. मी रविराज इळवे सरांना दोन मिनिटं विनंती करतो की गुणवंत कामगाराचा एक लाभ आणखीन बाकी आहे की सर्वांचा हट्ट आहे की सगळ्यांनाच लाभ द्यावे, पण ऐक शेवटचं मॅडम लास्ट विनंती. गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती कुमारी श्रेया घाटे, कुमारी श्रेया चौधरी, कुमारी शांताराम पाटील, कुमारी गिरिजा कुलकर्णी, कुमार समर्थ गोसावी, कुमारी सृष्टी चव्हाण. लवकर दोन मिनिटात आपण पटकन स्टेजवरती यायचं आहे आणि रुपये 5,000 इतका लाभ आपण यांना डीबीटी मार्फत देत आहोत कामगार कल्याणकारी मंडळातर्फे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण समोर जावं. माननीय मंत्री महोदय विद्यार्थ्यांशी हितगुज करतायत. सर्वांना विनंती आहे या विद्यार्थ्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं, जेणेकरून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल आणि ते आणखीन घवघवीत यश संपादन करतील. धन्यवाद. मी इथं अच्छा आता गुणवंत कामगारांचे पुरस्कार फक्त जाहीर करायचे आहेत, तर मी रविराज इळवे कामगार कल्याण आयुक्तांना विनंती करतो की माननीय मंत्री महोदय साहेबांना विनंती करतो की गुणवंत कामगारांचा पुरस्काराचा आपण आज इथं अनाऊन्स करावं आणि आम्हाला बहुमोल मार्गदर्शन करावं. क्रमाला उपस्थित असलेले ह्या विभागाचे खासदार, आमचे सहकारी श्रीराम बारणेसाहेब, ज्यांनी आमच्या विधानसभेच्या सहकारी अश्विनीताई जगताप, आमदार हुमाताई खापरे, पुढं बसलेले आमचे सहकारी सदाशिव खाडे, ह्या माजी उपमहापौर केशव घोळवे, ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या कामगार विभागाच्या सचिव श्री विवेक कुंभार, अप्पर कामगार आयुक्त पुणे विभाग श्री सुरेंद्र पोळ, अप्पर कामगार आयुक्त मैत्री कक्षेचे भास्कर मोरडे, कामगार कल्याण आयुक्त श्री रविराज इळवे, कामगार संघटनेचे पदाधिकारी, आमचे किडाईचे जैन साहेब इथं उपस्थित होते, परत गेले माता बहिणी, वक्त्याने बरंच काय बोललं, सगळं बोललं, बोलून झालं त्यांचं. मला पण लिहून दिलेलं आहे बरंच, मग लिहून दिलेलं वाचायचं का मनानं बोलायचं हा एक प्रश्न माझ्यासमोर पडला. पण निश्चितच 1 मे महाराष्ट्र दिनाच्या जागतिक कामगार दिनानिमित्त सर्व उपस्थित बंधू बहिणींना शुभेच्छा देतो. मित्रांनो, संपूर्ण जगातील कामगार चळवळीतला गौरव करण्यासाठी जगातील कामगार दिन साजरा केला जातो. हा कामगार दिन साजरा करण्याची प्रेरणा जरी 1886 साली अमेरिकेत झालेल्या कामगार आंदोलनासाठी असली तरी याच काळात भारत आणि खास करून मुंबई भारतीय कामगार चळवळीचे जनक राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी देखील कामगार चळवळ उभी केली होती.
त्यामध्ये कामगारांना 8 तास काम मिळालं पाहिजे, रविवारी सुट्टी मिळाली पाहिजे, कामगार किमान वय अशा मागण्यासाठी कामगारांची जागृती त्यांनी केली होती. आता हे कामगार म्हणजे आपण म्हणतो कामगार म्हणजे काय, उद्योजकाला वाटतं कामगार म्हणजे हा आमचा कामगार आहे, त्याची किंमत काय आहे? त्याची किंमत ही आहे की अण्णाभाऊ साठे साहित्यिकांनी एक वाक्य वापरलं होतं, ते सांगायचे शेषनागाच्या पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नाही आहे, ही आपल्या कामगारांच्या हातावर तरलेली आहे, हे ते म्हणायचे. म्हणजे कामगार हा कोण आहे? कामगाराची खरी किंमत उद्योजकाला, बिल्डरला आणि आमच्यासारख्याला पण मिळाली ज्यावेळी कोरोनाचा वेळी कामगार हा परत गावी गेला, त्यावेळेला समजले की कामगाराची किंमत काय असते. सगळं ठप्प झालं होतं. कामगार महाराष्ट्र असू द्या, परप्रांत असू द्या, त्यामध्ये चवळीमध्ये भारतीय राज्य भारी राज्याचे शिल्पकार महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार वर्गासाठी केलेले कार्य, त्याचे ते पण मंत्री होते केंद्रातले कामगार मंत्री, त्यावेळी तिन्हीही कामगारांच्या धोरणासाठी त्यांनी सुरुवात केली. काम शेतमजूर, औद्योगिक कामगार, स्त्री कामगार यांसाठी अनेक कायदे त्यांनी केले. शेतमजुरांना किमान मजुरी देणे, औद्योगिक कामगारांना पुरेसा पगार व पगारी सुरक्षा देणे, कामगार संघटनेला मान्यता मिळवून देणे, आणि ह्या माध्यमातून काम करत असताना वर्षातून कमीत कमी 240 दिवस काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी केलं पाहिजे. कामगारांना दिवसभरात केवळ 8 तासाचे काम, नोकरीत असताना जर कामगारांचा अपघात मृत्यू झाला तर त्याला मालकण भरपाई, हे असे बरेच ज्यावेळी पार्लमेंटला बाबासाहेब आंबेडकर गेले त्यावेळी ह्यांनी बरेच कायदे त्यावेळी तिथं बनवले गेले. स्त्रियांसाठी त्यांनी कायदे बनवले, स्त्रियांना कारखाना कायद्याच्या अन्वये रात्री काम करण्यास बंदी घातली, स्त्रियांना प्रसूती काळात भर पगारी सुट्टी दिली, बारमाही कामगारांना आपल्या हक्काचे भर पगारी सुट्टी दिली, सक्तीची तडजोड किंवा लवाद हे तत्व कामगारांच्या न्यायासाठी स्थापन केले आहे. असे बरेच कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी ते पार्लमेंटला मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, कामगार मंत्री त्यावेळी त्यांनी केले. आज त्या बेसवर जे कायदे बनले, जे कायदे झाले, त्या बेसवर काही सुधारणा करून आपण कामगार मंत्रालयातून आपण आवासाहेब मी 81 ते 95 माझगावडा कंपनीमध्ये वेल्डर म्हणून काम केले, आणि वेल्डर म्हणून काम करून त्यानंतर मग आम्ही उद्योगात आलो, उद्योगानंतर परत राजकारणात आलो. राजकारणात करत असताना कामगाराचा आमदार झाला, आमदारचा कामगार मंत्री झाला, आणि आता सांगलीचा पालकमंत्री झाला, ही तुमच्यासमोर उभा राहिलेली गोष्ट आहे. पण कामगाराची व्यथा काय असते? कामगारा 10 तारखेला पगार येतो, पगारामध्ये तो मान्य करतो डाळ एवढ्याची, तेल एवढ्याचं, शाळेची फी एवढी, बाकी रेल्वेचा पास एवढा, गावी पाठवायचं किती, काय करायचं किती, शेवटी त्याचा 0 तयार होतो. पण अशा परिस्थितीमध्ये मी हे काम केलं असल्यानंतर निश्चित तळमळ माझी असेल की ह्या कामगारांच्यासाठी आपल्याला काय तर केलं पाहिजे, जे नियमात बसून काय करता येईल ते आपल्याला करणं जरुरीच आहे. तर ह्या दृष्टिकोनातून मित्रांनो, सांगण्यास आनंद होतो की देशातील काही राज्यात हे डबल इंजिन सरकार कामाच्या विकासासाठी अतिशय वेगवान सुरू केलेले. मी आज काय तर द्यायला आलोय, आपले आशीर्वाद पण घ्यायला आलोय, पण निश्चितच ह्या माध्यमातून काम करत असताना कामगारांना सर्व सेवा सुविधा आणि योजनांचा लाभ एका छताखाली मिळावा, ह्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही एक कामगार भवन बनवणार, प्रत्येक जिल्ह्यासाठी कामगार भवन, ज्या छत्राखाली कामगार गेल्यानंतर त्याच्या सगळ्या समस्या सुटल्या पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की कामगारांना आरोग्याची सेवा होत नाही आहे, आणि ती सेवा होत नसेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून आम्ही केंद्रीय मंत्री यादव साहेबांना आम्ही भेटलो, यादव साहेबांना सांगितलं इन्शुरन्सचे पैसे हप्ते तुम्ही घेऊन जाताय, आम्हाला 30% ठेवताय, 70% तुम्ही घेऊन जाताय, पण आमच्या कामगाराला अजून ESI आणि आरोग्याची फॅसिलिटी पुरेशी मिळत नाही आहे. ज्यावेळी यांची मीटिंग झाली त्यावेळेला निश्चित म्हटले आणि म्हणजे मी त्यांना इतके वाट केली की माझ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मल्टीपर्पज हॉस्पिटल हे झालं पाहिजे, कामगारांना तिथं सुविधा उपलब्ध झाली पाहिजेत. आता परिस्थिती खूप खराब, कोण डॉक्टर आहेत, कोण आपण डॉक्टर नेमलेली भूमिका
माझी आहे. त्यामुळं एक दुसरा एक मुद्दा आमच्या लक्षात आला की कामगाराचा अपघात होतो, अपघाती मृत्यू झाला तर आपण त्यांना अनुदान देतो, भरपाई करतो त्याची, पण तो अपघात झाल्यानंतर तो हॉस्पिटलला ॲडमिट झाला आणि 5-6 महिने त्याला दुरुस्त व्हायला लागले, तर त्याच्या घरातल्या लोकांनी कसं जगायचं, त्याचं कुटुंब कसं तारायचं, कसं कुटुंब जगायचं, ह्यासाठी आम्ही एक इन्शुरन्स पॉलिसी आम्ही घेतो आहे आणि त्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये त्याचा मृत्यू अयोग्यला असेल तर त्याला उपाय आणि जोपर्यंत तो हॉस्पिटल असेल तोपर्यंत त्याचा पगार त्या इन्शुरन्सवाल्याने त्याच्या घरी नेऊन द्यायला पाहिजे अशी एक आम्ही व्यवस्था आम्ही करायचा एक प्रयत्न करतो आहे. मध्यंतरी बऱ्याच संघटनांबरोबर माझी चर्चा झाली, पण इन्शुरन्स काढत असताना हे ॲड झालं तर त्याला एक संरक्षण तयार होईल ह्या दृष्टिकोनातून तोही आम्ही एक आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये प्रत्येक आता प्रत्येक कामगार माझा हा जिल्ह्याला येऊन नोंद करू शकत नाही आहे, मग त्यामध्ये एजंटचा सुळसुळा ॲक्च्युली त्याच्यातून पैसे काढायचे, त्यांनी ते करायचं ते करायचं, हे सगळ्या तक्रारी आल्यानंतर प्रत्येक तालुक्याला एक सेतू केंद्र नोंदणी सेतू कामगारांचं सेतू केंद्र आपण तयार करतो आहे. त्याची मला वाटतं टेंडरही आम्ही आता काढलेलं आहे, त्यामुळे निश्चितच एक 8 दिवसांमध्ये ते आम्ही लॉन्च करू. प्रत्येक तालुक्याला एक सेतू केंद्र आपल्या ऑफिसला येतील तर अशी एक आपण सोय आपण करतो आहोत, ती तातडीनं आपण चालू करतोय. तिसरी गोष्ट आहे की आमचा कामगार काही रेग्युलर काम करत असतात पण काही नाक्यावरती उभा राहतात कामगारांचे, नाक्यावरती असे सकाळी उभा राहिला असं सायकल असते, एक खोर असतं, एक पाटी असते, अडकुल्ले असते, तो तिथं उभा असतो पण त्याला काहीच आधार नसतो. तर आम्ही नाका सेड असं कामगारांशी बनवायचं आम्ही एक प्लॅन तयार केलेला आहे, ते लवकर आम्ही त्याला लॉन्च करू. नाक्यावरती एक शेड असेल, शेडमध्ये बसायची जागा असेल, पाणी प्यायसाठी त्याला व्यवस्था असेल तिथं, तो कामगार तिथं थांबल्यानंतर ज्यांना जरुरी पडेल कामगारांची ते कामगारांचे त्यांना तिथून घेण्यासाठी, पण कामगार आज नाक्यावर असा अस्वस्थ उभा असतो त्यासाठी आपण एक कामगार सेट आपले माथाडी कामगार असतील किंवा आपले सिक्युरिटी डिपार्टमेंटचे लोक असतील ते माझ्याकडे आले होते, काही संघटनाही आल्या होत्या माझ्याकडं की सिक्युरिटी बोर्डचे लोकांचे पगार वाढवा, हा एक मोठा आग्रह होता. मी विचार केला, खरी गोष्ट आहे कितीतरी वर्ष पहिली फाईल पडून होती तिथं कुणी काही हात लावला नव्हता, पण आपण थोडं त्याला हलवायला पाहिजे. आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो की तीप्रमाणे त्याच्या कपॅसिटीप्रमाणे आम्ही त्या सिक्युरिटीच्या बोर्डच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं सिक्युरिटीवाल्यांचं आम्ही पगार वाढवलेले आहेत, हे पण मला सांगायला आनंद वाटेल. दुसरा एक मुद्दा होता की अर्धवेळ आमच्या माहीत केला, नाही ते एक समाधान त्यामध्ये ते मिळालं. मगाशी काही महिला इथं आल्या जे ते 10,000 ज्या घरगुल कामगार असतात त्यांचं 55 वर्षानंतरचं त्यांना 10,000 एक बक्षीस म्हणून आपण दिलं गेलं. त्याचा प्रसंग असा होता की चेंबूरला मी आपले एक नगरसेवक आहे त्यांच्या मी कार्यक्रमाला गेलो होतो आणि भाऊबीजेचा कार्यक्रम म्हणून त्यांनी ठेवला आणि घरगुली घरेलू कामगार महिला सगळ्या तिने जमा केल्या, 1,000-2,000 महिला जमा केल्या. आपले शेला साहेब माझ्याबरोबर होते, शेला साहेब म्हणले भाऊ आता काय करणार, आता हे भाऊबीज तर देऊन जायला लागली आता आपल्याला, त्यांना काय तर द्यावं लागेल. ॲक्च्युली त्या मंडळाकडे पैसे कमी जास्त असतात, तरीही मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला भाऊबीज म्हणून जे 55 वर्षाच्या वरचा कालावधी झालेला आहे आणि नोंदणी रेग्युलर आहे अशा माझ्या माता बहिणींना आणि बंधूंना मी 10,000 रुपये गिफ्ट म्हणून ह्यावेळी भाऊबीज म्हणून तुम्हाला देऊ घेतो, त्याचं वाटप आता आपण केलेलं आहे त्यावेळी आणि त्या बँकेमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये पण गेलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आज हे पुस्तक छापलं गेलं, माहिती पाहिजे, पुस्तक सगळ्या तालुक्यात जिल्ह्यात पुस्तक वाटली जातील, जवळजवळ 30 लाख प्रत आपण 30 लाख प्रत आपण काढतोय. त्यामध्ये बांधकाम कामगारासाठी काय फॅसिलिटी दिल्या जातात, सगळ्या फॅसिलिटी वाचत नाही, त्या खूप फॅसिलिटीज आहेत. त्यामध्ये आपण जेवण देतो कामगारांना, सिक्युरिटी करण्यासाठी आपणाला सगळं किट देतो, बाकीच्या गोष्टी त्यांच्या मुलाला शाळेला देतो, त्यांच्या आरोग्याला देतो, त्यांचा मृत्यू झाला तर देतो, अपंग झाला तर देतो, मुलगा परदेशी गेला त्याच्यासाठी आपण देतो, मुलगी झाली त्याला देतो, मुलीच्या लग्नाला देतो, मृत्यू झाला तर त्याला धन देण्यासाठी तेही पैसे आपण देतो. म्हणजे इथंपर्यंत आपण ह्या कामगारासाठी करायची सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर असंघटित कामगारांच्या बद्दल आपण थोडासा विचार केला तर असंघटित कामगारांची नोंद आपण चालू केलेली आहे. मी मंत्री झाल्यापासून जवळजवळ 7-8 लाख लोक त्यांची नोंद झाली,
आम्ही नोंदीवर जरा भर दिला की नोंदी झाली पाहिजे. कधी कुणावर प्रसंग कधी येईल काही सांगता येत नसतो, पण नोंदणी झाली तर तो हक्क बनतो, दावेदार राहतो. म्हणून मी आग्रह करतो सगळ्यांना की जे जे कामगार असतील खरे त्यांनी नोंद करायला काही हरकत नाही, नोंद करून घ्या. आता ह्यामध्ये बरंच काय थोडीशी शंका सुशंका त्यामध्ये येते आपणाला, ये बाबा हा कामगार होता का नव्हता त्याची तपासणी आपण करू, पण सध्या तरी सगळ्यांच्या नोंद करून घ्यायला पाहिजे आपण. तो असंघटित असू द्या, संघटित असू द्या. आता असंघटितमध्ये आपण आता मंडळ बनवलं, रिक्षाचं एक मंडळ बनवलं आपण, घरेलू कामगाराचं मंडळ आपल्याकडे आहेच आहे, आता फंडिंग पण मिळालं आहे आपणाला. त्यामुळे ह्याला सेस उपलब्ध करून आपणाला हे असंघटित सगळ्या ज्या कॅटेगरी आहेत त्यांना काय करता येईल आपणाला. आम्ही एक दोन प्रस्ताव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही दिले की साहेब ह्याला, की साहेब ह्याला पैसा असल्याशिवाय आपण काहीच करू शकणार नाही, पण पैसा उपलब्ध कसा करायचा, त्यांना दोन तीन मुद्दे दिले, ते विचार करतील आणि निर्णय घेतील. ज्यावेळी हा सेसमधून असू द्या किंवा इतर गोष्टीमध्ये असू द्या, हा जर पैसा कलेक्ट व्हायला चालू झाला तर निश्चित असंघटित लोकांनाही आपण त्याच पद्धतीने जसं संघटित लोकांना आपण देतो तसं असंघटित लोकांनाही आपण काय फॅसिलिटी आपण देऊ करू. ह्या सर्व गोष्टी करत असताना मध्यंतरी बऱ्याच लोकांची मागणी होती की पुरस्कार थांबलेत. आता पुरस्कार थांबले ते 2000 म्हणत 21 पासून ना 21 22 23 मग 23 24 आता करंटमध्ये होईल. पण मी सांगू शकतो की आनंदानं की आज मी ते पुरस्कारही जारी करतोय. त्यामुळं कामगार भूषण पुरस्कार हा मोहन गोपाळ गायकवाड यांना आपण देऊ केलेला आहे. आता वाटत नाही आहे मी मुंबईले कार्यक्रम मोठा घेऊ आपण, त्यावेळी हे पुरस्कारांचे लोक सगळे बोलून घेऊ, कारण आता एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. त्यामध्ये गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार 2021-22 त्यामध्ये ललिता दास, भवनीदास देशपांडे, बजरंग तनप्पा साळुके, संगप्पा बनगुंडा करोले, राजेंद्र अर्जुन पवार, विजयकुमार रामराव पांचाळ, प्रशांत जनार्दन भगत, आनंदा रघुनाथ पाटील, अभयशंकर घरत, केशव रामचंद्र मराठे, सौ निर्मला श्रीनिवास देऊस्कर, श्री आरत दशरथ शिंदे, श्री रमेश काकासाहेब शिंदे, श्री प्रकाश मुत्ती राम हेडाऊ, श्री श्रीराम नारायण कुलकर्णी, श्री संजय राजाराम गाढवे, श्री नारायण मंगू धनगर, श्री महादेव शिवाजी खोत, श्री माधुरी निलेश कावरे, श्री मधुकर मोतीलाल सुरवाडे, श्री सतीश कुमार किरण कोरडे, दिगंबर माधवराव शिंदे, नवनाथ सूर्यमाग बोडखे, श्री संजय लक्ष्मण गुरव, श्री राजेंद्र शोकपुळू कोळी, श्रीमती प्रियदर्शिनी एकनाथ भोसले, श्री विश्वनाथ कृष्णा गवंडकर, सदाशिव लक्ष्मण एक संखे, प्रेमचंद्र महादेव गडपायले, श्रीकांत बाबूराव कदम, प्रवीण गुलराव पाटील, अमोल रमेश पवार, मोहनदास जनराजजी चौरे, संदीप लक्ष्मण पोलकम, संदीप गजानन पिसाळ, विलास राजाराम वडघुले, परेश भूपेंद्र पारेख, कैलास रमेश भोळे, शेख इरफान रशीद, नितीन निवृत्ती जाधव, नरेंद्र सुभाष माने, हरिभाऊ बालाजी तांबे मांढरे आणि सतराम यशवंत जाधव, असे हे 51 पुरस्कार आपण हे आज मी जाहीर केले. आणि त्या जाहिराचा एक कार्यक्रम आपण निश्चित मुंबईमध्ये घेऊ, त्यांचे पुरस्कार आपण त्यांना प्रदान करू. आता हे करत असताना हे पुस्तक एक महत्त्वाचं पुस्तक आहे. आज मला वाटतं प्रिंट कमी आलेले असतील, पण ताबडतोब त्या प्रिंट करून आपण ते वाटायची व्यवस्था करायची आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ह्या प्रिंट पोचल्या पाहिजेत. आणि ह्या दृष्टिकोनातून आज कामगार दिनाच्या निमित्त, कारण मी काही जास्त बोलणार नाही, कारण बराच वेळ झाला कामगार माझे बंधू इथं सगळे थांबलेले आहेत, आणि त्यामुळं निश्चितच त्यांना जाणं, काय कामगार असतात ते असतात फॅमिलीचं, काय कामगार फॅमिलीचं नसतात, त्यांना जाऊन स्वयंपाक करून स्वतः करून खायचं असतं. त्यामुळं त्यामध्ये निश्चितच ह्या गोष्टी आज ह्या 1 मेच्या कामगार दिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं
आज काय घोषित करायचं होतं ते मी घोषित केलेलं आहे, पण निश्चित एवढ्या अर्थ म्हणणार नाही आपण, पण जसं आपणाला ज्या सुविधा उपलब्ध करता येतील त्या उपलब्ध करण्यासाठी कामगारासाठी आणि असंघटित कामगारासाठी आपण त्या पूर्णतेने करू. आज ज्येष्ठ दोन्हीही कामगार नेते इथं समोर बसलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर काय बोलायचं त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढं काय करायला लागेल अजून त्या पद्धतीनं कामगारासाठी करू. पण निश्चितच आहे कंपन्या पुण्यामध्ये आता इथं बसलो आपण, इथं कंपन्या खूप मोठ्या मोठ्या कंपन्या, कामगार खूप आहेत इथं. पण मी एक जाताना उपदेश म्हणत नाही आहे, पण माझी विनंती आहे आपणाला, उद्योग टिकला पाहिजे तर माझा कामगार टिकेल. त्यामुळं उद्योगाला पण साथ दिली पाहिजे आपण आणि कामगारांनाही साथ दिली पाहिजे. जर उद्योग उद्ध्वस्त करायची भूमिका कोणी धरली तर कामगार हा उद्ध्वस्त होईल, एवढंच मी आपल्याला सांगतो. त्यासाठी निश्चित आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. आज सर्व माझ्या कामगार बंधूंना, सर्व पालकांना, ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळाली, ज्यांना ज्यांना मानसन्मान दिले सगळे देणे, त्यांचं मी अभिनंदन करतो. ज्यांना नाही मिळालं त्यांना शुभेच्छा देतो, कारण त्यांनी पुढल्या वेळी त्यांनी मिळवावं ह्या दृष्टिकोनातून आज सब कामगार बंधूंना मी नम्रतेनं सांगू इच्छितो की आपण आपली सेफ्टी, आपली सुरक्षा आपण करत काम करा. कारण काय हे पैसे मिळत आहेत तो विषय वेगळा आहे, पण आपली सुरक्षा, आपण उंचावर काम करता, कुठेही करता, मशीनमध्ये काम करता, तर त्या दृष्टिकोनातून आपण सुरक्षित काम करा. मगाशी आपण एक बॉयलरची फिल्म बघितली, खासदार साहेब, बॉयलरची फिल्म होती, चार पाला आम्ही सेफ्टी त्याचं एक्झामिशन भरलं होतं मोठं, पाटील साहेबांनी ते पुढाकार घेऊन ते मोठं एक्झामिशन भरलं होतं. 160 कंपन्या आल्या, त्यातल्या परदेशी कंपन्या आल्या, आणि त्यावेळेला तिथं गोदरेज बॉईजचे MD आले होते आणि त्यांची माझी भेट झाली. त्यांना मी एक सांगितलं, गोदरेज बॉईजमध्ये काम करता आपण प्लांट नंबर 17 तिथं आता कुठलं प्रोडक्शन चाललंय, तर ते म्हणजे तुम्हाला कसं काय माहिती, काय विचारतोय तुम्ही, म्हटलं की प्लांट नंबर 17 प्रमिला दातांचे मिस्टर दातार माझे प्लांट मॅनेजर होते त्यावेळेला, आणि त्यावेळेला बॉयलर पहिला अप्रूव्हल करावा त्यासाठी वेल्डिंगची टेस्ट पहिली मी मारली होती त्यावेळेला, आणि वेल्डिंगची टेस्ट मारून गोदरेजला पहिला बॉयलर, कारण वेल्डर तयार झाल्याशिवाय बॉयलरचे ऑर्डर येत नाहीत, त्यामुळे पहिली टेस्ट मी मारली होती. म्हणले अजूनही ते डिपार्टमेंट बॉयलरच करतं, आणि त्या बॉयलरमधून त्यावेळी म्हणजे प्रश्न सांगितलं मी त्यावेळेला की गोदरेजला मी पण 1 वर्ष जवळजवळ 8 महिने मी बॉयलरमध्ये काम केलं आणि बॉयलरच्या टेस्ट सगळ्या मारल्या होत्या, त्यावर टेनलेस असू द्या, इंग्लॉय असू द्या, नेस असू द्या, कार्बन स्टील असू द्या, टेनलेस स्टील असू द्या, अशा सगळ्या टेस्ट त्यांना मारून मी तिथं बॉयलर लॉन्च केला. म्हणजे अजूनही ते लोक तिथं नावं काढत आहेत की हे काम खरेंच्यामुळं आम्हाला इथं मिळालं गेलं, त्यांनी टेस्ट मारली म्हणून मिळालं गेलं, म्हणजे ते एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यावेळी मी त्यांना आठवण करून दिली. आज मी त्या माध्यमातून सांगतो आपल्याला की निश्चितच कामगारांनी रोजीला बेमानी करायची नाही, माझी विनंती आपणाला. आपण 8 तास काम करतोय, 8 तास काम केलं, 8 तास आपल्याला पगार मिळतो, पण बेमानी करायची नाही. रोजीशी बेमानी ही आईवडिलांच्या बेमानीसारखी बेमानी आहे ती. त्यामुळं आपण सगळ्यांनी प्रामाणिक काम करा. आपण प्रामाणिक काम कराल, उद्योजकाला फायदा होईल, त्याला फायदा होईल, तुम्हाला फायदा होईल, आणि हे एक समूहाने हे सगळं उद्योगाने कामगार चालतील त्या दृष्टिकोनात आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आज सुंदर असा कार्यक्रम पुण्यामध्ये घेतला गेला. निश्चितच पुढं आपण कार्यक्रम अवॉर्ड डिस्ट्रीब्युशन आणि जे मिळाले त्यांचा कार्यक्रम आपण मुंबईला ठेवू आणि त्या दृष्टिकोनात आपण सगळ्यांनी प्रयत्न करू. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व आमचा स्टाफ जे झब्या कुर्त्यामध्ये दिसत आहेत सगळे अधिकारी आहेत बरं का, समजलं का? नाही नाही, हे झब्या कुर्ते म्हणजे ना सगळे अधिकारी आहेत आणि त्यांनी मॉनिटर केलं. एक शेवट सांगतो, आम्ही कामगारांच्या शेतकऱ्याच्या बाजून ठाम आहोत, त्याच्या पाठीशी ठाम उभा आहोत, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. योग्य वेळेस योग्य व्यक्तीकडून मिळालेलं मार्गदर्शन हे नेहमी आयुष्याच्या आणि विचाराच्या प्रवाहाला दिशा देण्यास कारणीभूत ठरतं. कामगार ते मंत्री पद हा प्रवास जवळून पाहता खरं तर एकच शेर मला सरांना समर्पित करावा असं वाटतो, आणि ते म्हणजे जो पाणी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पाणी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं.
और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं। इतिहासाच्या दृष्टिकोनातून आणि कामगारांच्या कल्याणार्थ कुणीही अजून जायचं नाहीये, सगळ्यांनी कृपया स्थानापन्न व्हायचंय। कार्यक्रमाची शेवट आपण राष्ट्रगीताने करणार आहोत आणि आजच्या या दिवशी राष्ट्रगीत सुरू करा प्लीज। सारांना विनंती आहे की आपण कृपया उभं राहायचंय। अधिनायक जय रे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड़ उत्कल मंड हिमाचल सगळ्यांचे मनापासून आभार आपली उपस्थिती आणि त्याचबरोबर मान्यवरांची उपस्थिती या दिमाखदार सोहळ्यास लाभली त्याबद्दल खरंच सगळ्यांचे मनापासून आभार।